नमस्कार मित्रांनो आज आपण पाहतोय इलेवन स्टँडर्ड एन सी आर टी बायोलॉजी त्यामधील नेसन नंबर नाईन दॅट इज बायोमॉलिक्युल्स सगळ्यात पहिल्यांदा बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय तर लिव्हिंग बॉडीमध्ये हे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस प्रेझेंट असतात किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रेझेंट असतात त्याला आपण म्हणणार आहोत बायोमॉलिक्युल्स मग आता ऑर्गॅनिक म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये कार्बन असतं मग तुम्ही म्हणाल कार्बन मोनोऑक्साईड किंवा कार्बन डायऑक्साईड यांच्यामध्येही तर कार्बन प्रेझेंट असतं मग ते पण सगळे बायोमॉलिक्युल्स झाले का तर नाही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे कसे तर ज्यांच्यामध्ये कार्बन तर आहेच पण कार्बनसोबत हायड्रोजन देखील बाउंड आहे त्याला आपण म्हणणार आहोत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ओके सो कार्बन हायड्रोजन यांच्यामध्ये बॉ बॉन्डिंग असलेले जे काही कंपाऊंड्स आहेत ते सगळे येणार आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये आणि जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये असतात त्याला आपण म्हणणार आहोत बायोमॉलिक्युल्स ओके तर अशाच पद्धतीने अर्थच्या क्रस्टमध्ये देखील काही बायोमॉलिक्युल्स आहेत ते बायोमॉलिक्युल्स आणि आपल्या बॉडीमध्ये असणारे बायोमॉलिक्युल्स आपल्या म्हणजे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये असणारे बॉ बायोमॉलिक्युल्स यांच्यामध्ये बरीचशी काहीशी शिम सिमिलॅरिटी पाहायला मिळते सो थोडक्यात ही लिस्ट थोडीशी सिमिलर आहे मग आता ते ऑर्गॅनिज ते बायोमॉलिक्युल्स कोणते आहेत आणि ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये असणारे बायोमॉलिक्युल्स कोणते आहेत हे आपण पुढे एक कम्पॅरेटिव्ह स्टडी तसा आपण करणार आहोतच त्याच्यानंतर या ठिकाणी एक लाईन आहे अ क्लोजर एक्स एक्झामिनेशन लेट मी मार्क ओके सो अ क्लोजर एक्झॅमिनेशन रिव्ह्यूज दॅट द रिलेटिव्ह अबेंडन्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन विथ रेस्पेक्ट टू अदर एलिमेंट्स इज हायर इन एनी लिव्हिंग ऑरगॅनिजम देन इन अर्थ क्रस्ट सो जर आपण फक्त कार्बन आणि हायड्रोजन यांचा विचार केला तर अर्थच्या क्रस्टमध्ये अर्थक्रस्ट म्हणजे अर्थ, क्रस्ट अर्थ जो गाभा आहे तर त्या गाभामध्ये किंवा आपण जिथे उभा आहोत त्या जमिनीचा खालचा जो काही भाग आहे त्याला आपण अर्थक्रस्ट म्हणतो हे तुम्हाला माहिती जस असेलच जस्ट असं सांगितलं सो so, अर्थक्रस्टमध्ये जेवढा कार्बन आणि हायड्रोजन आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त कार्बन आणि हायड्रोजन लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये आहे ओके सो so, हे करेक्ट किंवा इनकरेक्टसाठी वगैरे येऊ शकतं आता नेक्स्ट आहे हाऊ टू अॅनालाइज केमिकल कंपोजिशन आता आपल्याला कसं कळणार की एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये खरंच बायोमॉलिक्युल्स आहेत का खरंच ऑर्गॅनिक कंपाऊंड्स प्रेझेंट आहेत का बरं असतील तर कोणते आहेत त्यांना आपण कोणत्या कॉमन दोन प्रकारामध्ये सेग्रिगेट करू शकतो हे सगळं आपण याच्यामध्ये पाहतो आहे सो इथे खूप सारे इंग्लिश दिले ते तुम्ही रीड करू शकता बट याच्यामध्ये ॲक्च्युअल काय सांगितलं आहे ते आपण पाहूया एक तर तुम्हाला खलबत्ता आणि ते असतं त्याला काय म्हणतात मोटर आणि पेस्टल त्याला आपण म्हणतो सो ते तुम्हाला घ्यायचं आहे या ठिकाणी आहे आणि हा आहे आपला खलबत्ता ओके सो so, इथे तुम्हाला काय करायचं आहे कोणताही एक लिव्हिंग सेल घ्यायचा आहे मग ते कोणतंही असेल चीक सेल असेल किंवा एखाद्या झाडाचं पान असेल किंवा वॉट एवर जे पण तुम्हाला लिव्हिंग सेल मिळेल ते तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे ओके सो सेल तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सी एल सी ओ ओ एच म्हणजे ट्रायक्लोरो ॲसिड सी एल थ्री सी ओ ओ एच ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड आसेट तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे ओके कशामध्ये या लिव्हिंग सेलमध्ये ते टाकल्यानंतर त्याला छान असं कुटायचं आहे कुटल्यानंतर त्याची एक थिक स्लरी तयार होईल स्लरी म्हणजे एक लाईक चिखलसारखा सबस्टन्स तयार होईल ओके सो तो जो सबस्टन्स आहे तो तुम्हाला काय करायचा आहे या ठिकाणी अजून एक बीकर घ्यायचा आहे सो दिस इज अवर अनादर बीकर आणि इथे तुम्हाला या ठिकाणी एक हे घ्यायचं आहे ज्याला आपण गाळणी म्हणतो चहा गाळायची वगैरे असते त्याप्रमाणे गाळणी घ्यायची आहे आणि या गायनीमध्ये ते जे मगाशी आपण स्लडी तयार केली होती ती स्लरी याच्यामध्ये टाकायची आहे ओके स्ल स्लडी टाकल्यानंतर ऑब्वियस गोष्ट आहे ज्याप्रमाणे चहा गाळत असताना चहा पावडर जी की थोडी मोठी आहे साईजमध्ये मोठी आहे ओब्वियसली पाण्यापेक्षा चहा म्हणजे चहापेक्षा चहा पावडर मोठी असणारच आहे सो दॅट्स व चहा पावडर गायनीमध्ये राहते आणि चहा खाली पडतो त्याचप्रमाणे या ठिकाणीही जे बायोमॉलिक्युल्स थोडेसे मोठे आहेत किंवा त्यांचं वेट थोडं जास्त आहे ते बायोमॉलिक्युल्स या गायनीमध्ये राहणार आणि बाकीचे जे एकदम स्मॉल आहेत जे की त्या गायनीच्या होलमधून खाली येऊ ते खाली या ठिकाणी बीकरमध्ये येणार आहेत ओके मग याच्यावरून नेमकं काय कर कळते का करायचं कर या सगळ्या गोष्टी तर याच्यामधून हे कळते की जे काही बायोमॉलिक्युल्स या गाळणीमध्ये राहिलेले आहेत ऑब्वियसली ते का राहिलेत त्यांचं वेट जास्त आहे म्हणून ते त्या गाळणीमध्ये राहिले जर वेट कमी असतं तर ऑबियस गोष्ट आहे ते, ते, ते छोट्याशा होलमधून खाली जाऊ शकले असते ओके सो यांचं जा वेट जास्त आहे म्हणजेच असे बायोमॉलिक्युल्स की ज्यांचं वेट एट हंड्रेड डेल्टन ओके एट हंड्रेड किंवा आपण अप्रॉक्झिमेटली थाउजंडही म्हणतो काही वेळेस बट अराऊंड एट हंड्रेड पण बरोबर आहे ओके सो एट हंड्रेड डेल्टनपेक्षा ज्यांचा वेट कसं आहे जास्त आहे त्याला आपण म्हणणार आहोत बायोमॅक्रोमॉलिक्युल्स मॅक्रो याचा अर्थ काय मोठे असतात ओके okay? सो so या ठिकाणी जे उरलेले आहेत त्यांचं वेट एट हंड्रेड डेल्टनपेक्षा जास्त आहे सो so दॅट्स वाय त्याला आपण म्हणतो बायोमॅक्रोमॉलिक्युल्स मग मौ ऑबियसली जे खाली आलेले आहेत त्यांचं वेट एट हंड्रेड डेल्टनपेक्षा कमी असणार आहे एट हंड्रेड डेटलपेक्षा कमी असणार आहे सो so, दॅट्स वाय त्याला आपण म्हणणार आहोत बायो बायोमायक्रोमॉलिक्युल्स ओके okay? सो so, आय होप की तुम्हाला कळलं असेल जे मोठे आहेत किंवा जे गाळणीमध्ये राहिलेले आहेत त्याला आपण म्हणतो बायोमायक्रोमॉलिक्युल्स जे छोटे आहेत ज्यांचं वेट एट हंड्रेड डेल्टनपेक्षा कमी आहे त्याला आपण म्हणणार आहोत बायो मायक्रो मायक्रो म्हणजे काही कमी अजून एक पॉईंट या ठिकाणी जे बायोमायक्रोमॉलिक्युल्स आहेत ते ॲसिड इनसोल्युबल असतात इनसोल्युबल म्हणजे ते ॲसिडमध्ये सॉल्युबल नाही आहेत ते विरघळू शकत नाहीत ओके आणि जे बायोमायक्रोमॉलिक्युल्स आहेत तर ते ॲसिड सोल्युएबल असतात ॲसिडमध्ये ते विरघळू शकतात ओके सो हा अजून एक डिफरन्स आहे दोघांमधला की बायोमायक्रोमॉलिक्युल्स ॲसिड इनसोल्युएबल बायोमायक्रोमॉलिक्युल्स ॲसिड सोल्युएबल ओके गट इट आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता हे जे वरती राहिलेले होते या गायीमध्ये याला आपण म्हणणार आहोत रिटेंटंट ओके याला आपण काय म्हणणार आहोत रिटेंटंट कारण ते वरती राहिलेलं रिमेनिंग राहिले ओके आणि जे खाली आलेले आहेत त्याला आपण म्हणणार आहोत फिल्टरेट कारण हे फिल्टर होऊन कुठे आले खाली आले सो हे आहेत फिल्टरेट आणि हे आहे रिटेंटंट ओके तर हे सगळं या ठिकाणी सांगितले तुम्ही ते पण रीड करू शकता सो इन हायर क्लासेस यू विल लर्न अबाउट हाऊ टू अॅनालाइज अ लिव्हिंग टिश्यू सॅम्पल अँड आयडेंटिफाय अ पर्टिक्युलर ऑर्गॅनिक कंपाऊंड सो आता आपण हेच पाहिलं की बायोमायक्रोमॉलिक्युल काय आहे आणि मायक्रो काय आहे ओके okay? पण हायर क्लासेसमध्ये तुम्हाला ट्वेल्थला पण सेम चॅप्टर आहे सो त्यामध्ये तुम्ही पाहणार आहात की ॲक्च्युली तो ते जे काही सबस्टन्सवरती राहिलेले आहेत ते कोणते आहेत ते कसे ओळखायचे हे सगळं तुम्ही हायर स्टँडर्ड्समध्ये पाहाल आता या ठिकाणी अजून एक एक्सेप्शन आहे आपण काय म्हटलं की जे बायोमायक्रोमॉलिक्युल्स आहेत त्यांचं वेट जास्त आहे ते ॲसिड इन्सॉल्युबल आहेत बायोमायक्रोमॉलिक्युल्स आहेत वेट कमी आहे ॲसिड सॉल्युबल आहेत पण लिपिड हे एक एक्झाम्प एक्सपे सॉरी एक्सेप एक्सेप्शन आहे ओके सो लिपिड काय आहे एक एक्सेप्शन आहे लिपिडचं वेट कमी आहे ओके लिपिडचं वेट कमी आहे एट हंड्रेड एट कमी आहे बट तरीही लिपिड कसं आहे ॲसिड इन्सॉल्युबल आहे ओके लिपिडचं वेट कमी आहे तरीही ॲसिड कसं आहे इन्सॉल्युबल तरी लिपिड कसं आहे ॲसिड इन्सॉल्युबल आहे तुम्ही पाहिलं आहे का कधी लिपिड म्हणजे का फॅटी सबस्टन्सेस फॅटी सबस्टन्सेस पाण्यामध्ये वगैरे वेगळं पाहिलं आहे का नाही पाहिलं आहे कारण कसं आहे लिपिड काय आहे ॲसिड इन्सॉल्युबल आहेत बट तरीही त्यांचं वेट कसं आहे कमी आहे ओके सो हे एक एक्सेप्शन आहे या दोन्ही ह्याच्या ह्याच्यामध्ये आफ्टर दॅट नेक्स्ट आहे

सो so, नेक्स्ट आहे अनॅनायटिकल टेक्निक्स विच अप्लाय टू दी कंपाऊंड्स अस असन आयडिया ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड दिस अँड द पोर्टेबल स्ट्रक्चर ऑफ दी कंपाऊंड्स ऑल द कार्बन कंपाउंड्स दॅट वी गेट फ्रॉम लिविंग टिश्यूज कॅन बी कॉल्ड अज बायोमॉलिक्युल्स सो आधी काय डेफिनेशन होती की सगळे जे काही कार्बन कंपाउंड्स आपल्याला लिव्हिंग बॉडीमधून मिळणार आहेत त्याला आपण बायोमॉलिक्युल्स म्हणतो पण तसं म्हटलं तर मग कार्बन मोनोऑक्साईड किंवा कार्बन डायऑक्साईड आणि जे पण पोल्युटंट्स आहेत किंवा जे पण इतर मटेरियल्स आहेत ते पण आपल्या बॉडीमध्ये असायला पाहिजे होते बट आपल्या बॉडीमध्ये आहे का कार्बन मोनोऑक्साईड वगैरे नाही त्याच्यामुळे ही, ही स, या डेफिनेशनपेक्षा आपण असं म्हणू शकतो जे पण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ते आपल्या बॉडीमध्ये पाहायला मिळतात सोबतच इनऑर्गॅनिक पण काही कंपाऊंड्स आहेत मग ते कोणते आहेत ते आता आपण पाहणार आहोत सो बेसिकली तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी कंपॅरिझन पाहायला मिळतं की अर्थ क्रस्टमध्ये एखादा यामधला मॉलिक्युल किती पर्सेंटेजमध्ये आहे आणि आपल्या बॉडीमध्ये किती पर्सेंटेजमध्ये आहे ओके सो सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी आहे हायड्रोजन हायड्रोजन अर्थ क्लस्टमध्ये किती आहे झिरो पॉईंट फोर्टीन पर्सेंट आपल्या बॉडीमध्ये किती आहे झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट हे पर्सेंटेज काही वेळा विचारले जातात एवढ्या डिपमध्ये जाण्याची गरज नाही आहे बट तरीही बऱ्याचदा हे पर्सेंटेज वगैरे विचारले जाऊ शकतात ओके आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कार्बन कार्बन अर्थ क्लस्टमध्ये आहे झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट आणि ह्युमन बॉडीमध्ये आहे एटीन पॉईंट फाईव्ह पर्सेंट ॲज यू नो की आपली बॉडी पूर्णतः कार्बनपासून बनलेली आहे कारण आपल्या बॉडीच्या प्रत्येक पार्टमध्ये कार्बनचा अंश आहेच त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये कार्बन खूप जास्त प्रमाणात आहे नेक्स्ट आहे ऑक्सिजन क्रस्टमध्ये आहे फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स पर्सेंट ह्युमन बॉडीमध्ये आहे सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट सो इट इज ऑल्सो इन व्हेरी ग्रेट इन व्हेरी ग्रेट अमाऊंट नेक्स्ट आहे नायट्रोजन क्रस्टमध्ये क्रस्टमध्ये खूप कमी आहे किंवा नेग्लिजिबल हे आपण म्हणू शकतो पण जर आपण ह्युमन बॉडीमध्ये पाहिलं तर थ्री पॉईंट थ्री पर्सेंट नायट्रोजनही प्रेझेंट आहे सल्फर जर आपण पाहिलं तर टू पॉईंट एट पर्सेंट इन दी अर्थ क्रस्ट आणि आपल्या बॉडीमध्ये झिरो पॉईंट थ्री पर्सेंट आहे ओके ओ सॉरी सोडियम टू पॉईंट एट होतं सॉरी सल्फर झिरो पॉईंट झिरो थ्री आहे सोडियम टू पॉईंट एट आहे अर्थक्रस्टमध्ये आणि आपल्या बॉडीमध्ये झिरो पॉईंट टू आहे कॅल्शियम थ्री पॉईंट सिक्स आणि बॉडीमध्ये वन पॉईंट फाईव्ह मॅग्निशियम टू पॉईंट वन आणि बॉडीमध्ये झिरो पॉईंट वन सिलिकॉन अर्थक्रस्टमध्ये जर आपण पाहिलं तर सेकंड नंबरवरती आहे दॅट इज ट्वेंटी सेव्हन पॉईंट सेव्हन पर्सेंट आहे बट आपल्या बॉडीमध्ये निग्लिजिबल म्हणजे शक शक्यतो नाहीच असं ओके okay. सो so, हा एक रेशो रेशो म्हणण्यापेक्षा हे जे पर्सेंटेज आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत सगळ्यात जास्त जर आपण अर्थक्रस्टमध्ये पाहिलं तर ते आहे ऑक्सिजन ऑब्वियसली ऑक्सिजन असणार आहे नेक्स्ट आहे सिलिकॉन त्यानंतर नेक्स्ट आहे कॅल्शियम मग आहे सोडियम मग मॅग्नेशियम हा एक जो सिक्वेन्स आहे तो पण खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर जर आपण ह्युमन बॉडीमध्ये पाहिलं सगळ्यात जास्त आहे ऑक्सिजन त्यानंतर so, का हो uh, आहे कार्बन त्याच्यानंतर आहे नायट्रोजन कॅल्शियम आणि सगळ्यात कमी आहे ते म्हणजे सिलिकॉन ओके सो हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे एन सी आर टीमध्ये जे काही चार्ट्स असतील ते बेसिकली खूप महत्त्वाचे आहेत कारण त्याच्यामधून कसाही प्रश्न तयार होऊ शकतो ओके आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या ठिकाणी हे सगळं झालं त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की आता आपण पाहतोय आपल्या बॉडीमध्ये काही इनऑर्गॅनिक जे कंपाऊंड्स प्रेझेंट आहेत ते कोणते आहेत बट त्याआधी सपोज की आपण एखादा लिव्हिंग टिश्यू घेतला मग तुम्ही एखादा लिफ्ट घेऊ शकता एखादा लिव्हर सेल घेऊ शकता काही घेऊ शकता ओके सो so, तुम्ही एखादा लिव्हिंग टिश्यू घेतलेला आहे तो जेव्हा ॲज सच आपण बॉडीमधून घेणार आहोत किंवा आपण लगेच जेव्हा जेव्हा घेणार आहोत तेव्हा त्याच्या वे त्याचं त्याच्या वेटला आपण काय म्हणणार आहोत वेट वेट कारण ते ओलं असणार आहे सो तुम्ही तसं लक्षात ठेवू शकता वेट वेट, वेट बट जेव्हा ते थोडंसं आपण त्याला सनलाईटमध्ये ठेवू किंवा थोडंसं आपण त्याला हिट करू तेव्हा त्याच्यामधलं जे पण लिक्विड मटेरियल असेल तेही वापरेत होणार मग त्याला त्याच्या वेटला आपण काय म्हणणार आहोत ड्राय वेट ओके सो वेट वेट आणि ड्राय वेट सो so, आता हे जे टिशू आहेत जे काही आपण घेतलेलं आहे त्याला जर आपण बर्न केला त्याला जर आपण जाळला तर ऑब्वियस गोष्ट आहे कोणतीही गोष्ट जेव्हा आपण जाळतो तेव्हा त्याच्यामधून ते काय बाहेर निघणार आहे कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर वेपर हे सगळं त्यामधून बाहेर पडणार आहे का तर कुठल्याही टिश्यूमध्ये कार्बन हा प्रेझेंट असणारच आहे सो तो जो कार्बन आहे किंवा ते जे कार्बन कंपाऊंड्स आहेत ते ऑक्सिडाइज होतात आणि त्याच्यापासून आपल्याला कार्बन डाय सॉरी कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर वेपर मिळणार आहे आणि उरलेलं जे काय राहील आता कोणतीही तुम्ही कधीतरी पाहिलं असेल की डेड बॉडी वगैरे जळल्यानंतर खाली पण काहीतरी ॲश राहतात त्याला आपण काय म्हणतो राख म्हणतो ओके सो so, जे कार्बन कंपाऊंड्स आहेत त्या बॉडीमधले त्या ते इवापोरेट म्हणजे कार्बन डायऑक्साईड वगैरे होऊन इवापोरेट होऊन निघून जातात पण तरीही त्या बॉडीमध्ये काहीतरी ॲश म्हणजे ॲश म्हणजे त्याला आपण राख म्हणतो ओके सो so, राख राहते सो so, ती जी राख आहे त्याच्यामध्ये काय काय असतं त्यात आपण पाहतोय सो धीस ॲश कंटेन्स इन एलिमेंट्स याच्यामध्ये इनऑर्गॅनिक एलिमेंट्स असतात जे ऑर्गॅनिक होते ते पुरे होऊन निघून गेलेले आहेत मग आता काय राहिलं फक्त इनऑर्गॅनिक इनऑर्गॅनिकमध्ये काय काय येतं कॅल्शियम आहे आपल्या बॉडीमध्ये मॅग्नेशियम आहे त्यासोबतच पोटॅशियम असणार आहे तर हे जे सगळे कंपोनंट्स आहेत तथे तरही इनऑर्गॅनिकमध्ये येणार आहेत अजून इनऑर्गॅनिक कंपोन्ट काय आहेत लाईक सल्फेट आहे फॉस्फेट आहे एक्सेट्रा हे सगळे काय आहेत ॲसिड सोल्युबल फ्रॅक्शनमध्ये येतात ॲसिड सोल्युबल आहेत ओके So, yeah, सो या ठिकाणी एक छोटासा चार्ट आहे की यामध्ये तुम्हाला सोडियमचा फॉर्म्युला पोटॅशियमचा फॉर्म्युला हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं एम सी क्यूजमध्ये सो हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता आपल्या बॉडीमध्ये एन ए प्लस आहे पोटॅशियम के प्लस आहे कॅल्शियम सी ए डबल प्लस आहे डबल, डबल प्लस म्हणजे डबल चार्ज आहे याचा अर्थ काय याने कोणाला तरी दोन इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत ओके सो याच्या कंपाऊंड्समध्ये दोन इलेक्ट्रॉन ही कोणाला तरी दिलेले आहेत नेक्स्ट आहे मॅग्नेशियम पण डबल चार्ज आहे डबल केटायन आहे वॉ वॉटर आहे एच टू तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कंपाऊंड्समध्ये आहे एनएसी एल सोडियम क्लोराईड आहे सी एस ओ थ्री आहे पी ओ फोर थ्री मायनस आहे किंवा थ्री एनआयन आहे ओ फोर टू मायनस फोर टू मायनस आहे ओके सो हे सगळं तुम्हाला आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं की नाही असंही विचारलं जाऊ शकतं किंवा हां असं ऑर्मेनोट वगैरे विचारलं जाऊ शकतं ओके सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे देअर फॉर एलिमेंटल अॅनालायसिस गिव्ज एलिमेंटल कम्पोजिशन ऑफ लिव्हिंग टिश्यू इन दी फॉर्म ऑफ हायड्रोजन ऑक्सिजन क्लोरीन कार्बन एक्सेट्रा सो वेल अनालसिस फॉर कंपउंड्स गिव्ह अन आयडिया ऑफ द कायंड ऑफ ऑर्गानिक अँड इनऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट इन लिविंग टिशू सो लिव्हिंग टश्यूमध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कॉन्स्ट्युएट्स कोणते कोणते आहेत याच्याबद्दल आपल्याला आयडिया मिळते जेव्हा आपण एलिमेंट्स अनालायसिस करतो सो नेक्स्ट आहे फ्रॉम अ केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्यू वन कॅन identify functional ग्रुप लाईक like aldehyde, केटॉन aromatic कंपाऊंड्स Aromatic compounds म्हणजे काय जे बेन्झिनवाले कंपाऊंड्स असतात त्याला आपण एरोमॅटिक म्हणू शकतो त्याच्यामध्ये पण नॉन बेन्झिनाईड वगैरे असतात ते तुम्ही ऑर्गेनिक केमिस्ट्रीमध्ये पाहिलंच बट फ्रॉम अ point पॉईंट ऑफ we shall classify them into amino acids nucleotide बेसेस फॅटी acids सो बेसिकली जर आपण केमिस्ट्रीसाठी पाहिलं तर तुम्ही अल्डिहाईड ग्रुप तुम्हाला माहिती असेल ओ बॉन्ड ग्रुप नेक्स्ट आहे केटॉन्स ग्रुप माहिती असेल सो so, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स पण माहिती थी असतील थी पण हे झालं केमिस्ट्रीमध्ये मग बायोलॉजीमध्ये हे जे कंपाऊंड्स so, आहे त्यांना आपण काय म्हणतो न्यूक्लिओटॅड म्हणतो अमायनो ॲसिड म्हणतो फॅटी ॲसिड म्हणतो कार्बोहायड्रेट्स म्हणतो ओके सो अमायनो ॲसिड आपण आधी पाहतोय अमायनो ॲसिड आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेनिंग अँड अमायनो ग्रुप ऑब्वियसली त्याला नाव अमायनो ॲसिड आहे म्हणजे अमायनो ग्रुप असणार आहे अमायनो म्हणजे काय एन एच टू ग्रुप असतो ओके एन एच टू ग्रुप आणि याच्यामध्ये दुसरा कोणता ग्रुप असणार आहे सी ओ ओ एच आता आपण हे ड्रॉ कसं करायचं तर ते पाहूया तुम्हाला मिथेन माहिती आहे सगळ्यांना मिथेनचं फॉर्म्युला काय आहे सी एच फोर आहे ओके याला आपण काय म्हणतो मिथेन म्हणतो मिथेनचं स्ट्रक्चरही सगळ्यांना ड्रॉ करता येत असेल लेटस ड्रॉ या ठिकाणी येणार आहे चार हायड्रोजन आता इथे आपण काय करतो जेव्हा आपल्याला कार्ब सॉरी प्रोटीन किंवा अमायनो ॲसिडचं स्ट्रक्चर तयार करायचं आहे तेव्हा आपण अशा पद्धतीने मिथेन ड्रॉ करतो इकडचं एक हायड्रोजन इकडचं एक हायड्रोजन आपण रिमूव्ह करणार आहोत आता जो लेफ्ट हँड साईडचा हायड्रोजन आहे याच्याऐवजी आपण इथे एन एच टू ग्रुप जॉईन करणार आहोत आणि जो राईट हँडचा हायड्रोजन आपण रिमूव्ह केला त्याच्याऐवजी आपण सी ओ एच ग्रुप जॉईन करणार आहोत हे नेहमी लेफ्टलाच असायला पाहिजे हे नेहमी राईटलाच असायला पाहिजे यांची पोझिशन आपण चेंज करू शकत नाही हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पाहिलेला आहे ओके आता हा जो राहिलेला शेवटचा हायड्रोजन आहे काही प्रसंगी आपण या हायड्रोजनला असंच ठेवतो हो डिपेंड अपॉन की कोणत्या प्रकारचा कोणत्या प्रकारचा अमायनो ॲसिड आहे बट मोस्टली आपण या ठिकाणी काय का घेतो आर ग्रुप आर ग्रुप म्हणजे काय या ठिकाणी तुम्ही कोणताही अलकाई घेऊ शकता डिपेंड अपॉन की त्या पर्टिक्युलर अमायनो ॲसिडसाठी काय आवश्यक का आहे सो या ठिकाणी आर बदलतो आणि आर बदलत बदलत अशा पद्धतीने अमायनो ॲसिड्सचे वीस ग्रुप कोणते असतात ते आपण शिकणार आहोत ओके सो या ठिकाणी आर बदलतो फक्त वीसस आहेत का तर नाही अजून बरेचसे आहेत बट आपल्या बॉडीसाठी जे आवश्यक असतात ते फक्त वीस अमायनो ॲसिड्स आहेत ओके सो हेच वीस अमायनो ॲसिड्स मिळून पुढे प्रोटीन चेन प्रोटीन्सची चेन वगैरे तयार करतात आणि पुढे प्रोटीन तयार होतं कसं तयार होतं ते आपण याच चॅप्टरमध्ये पुढे पाहणार आहोत ओके स्वतः हे ज्या कार्बनला हे सगळे लोक अटॅच आहेत त्याला आपण म्हणणार आहोत अल्फा कार्बन आणि याला या पूर्ण स्ट्रक्चरला आपण म्हणणार आहोत अल्फा अमायनो ऍसिड ओके सो so, आता या ठिकाणी हा जो आर ग्रुप आहे तर या आरच्या जागेवरती काय काय असू शकतं तर ता एकतर या ठिकाणी हायड्रोजन असू शकतं कार्बोझिल ग्रुप असू शकतो अमायनो ऍसिड असू शकतं तर अशा पद्धतीने आरच्या जागेवरती जे काही असेल त्याच्यानुसार अमायनो ॲसिडचे पुढे काही ग्रुप्स पडणार आहेत ते प्रकार आता आपण पाहतोय त्याच्यानंतर पाहूया सो हवेवर वर दोज विच इन प्रोटीन्स आर ओनली ऑफ ट्वेंटी अमायनो ऍसिड्स बट जे आपल्या बॉडीमधल्या प्रोटीनमध्ये आहेत ते फक्त किती आहेत वीस प्रकारचेच अमायनो ॲसिड्स आहेत आता सपोज की या ठिकाणी आरच्या ऐवजी जर आपण म्हणजे आर ग्रुप म्हणून आपण जर हायड्रोजन घेतलं तर ते जे अमायनो ॲसिड तयार होईल त्याला आपण म्हणणार आहोत ग्लायसिन जर आपण मिथाईल ग्रुप घेतलं म्हणजे जर आपण सी एच थ्री घेतलं आरच्या तर त्याला ते जे कंपाऊंड तयार होईल त्याला आपण म्हणणार आहोत ॲलालाईन जर आपण हायड्रॉक्सी मिथाईल घेतलं म्हणजे सी एच टू ओ एच जर आपण घेतलं तर जे कंपाऊंड तयार होईल त्याला आपण म्हणणार आहोत सेरिन आय होप की तुम्हाला समजलं असेल आपण कंपाऊंड्स देखील पाहूया सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण हा हा जो एक पार्ट आहे हा पार्ट ठरलेला आहे ओके हा जो एक पार्ट आहे लेट मी शो यू ओके हा जो एक पार्ट आहे तर हा पार्ट ठरलेला आहे या ठिकाणी सी ओ एच आहे या ठिकाणी एन एच टू आहे ओके सो हा एक ग्रुप जो आहे तर तो ठरलेला आहे फक्त आपण बदलतो आहे काय तर आर ग्रुपला आपण या ठिकाणी बदलणार आहोत ओके सो आता इथे आर ग्रुप जो आहे तर तो आहे हायड्रोजन सो हायड्रोजन इथे घेतल्यामुळे याला आपण काय म्हणणार आहोत ग्लायसिन आणि ग्लायसिन हे काय आहे सगळ्यात सिम्पलेस्ट अमायनो ॲसिड आहे ओके सो आपण प्रश्न येऊ शकतो की सिम्पलेस्ट अमायनो ॲसिड कोण आहे दॅट इज ग्लायसिन नेक्स्ट आहे जर आपण आर ऐवजी सी एच थ्री घेतलं या ठिकाणी येणार आहे अलानाईन नाईन जर आपण आर ऐवजी सी एच टू ओ एच घेतलं त्याला आपण म्हणणार आहोत सेरिन बेसिकली आपण जेव्हा स्ट्रक्चर ड्रॉ करतो तेव्हा मग अशी सांगितल्याप्रमाणे आपण जेव्हा स्ट्रक्चर ड्रॉ करतो तेव्हा मध्ये आपला सी असतो या ठिकाणी आपण सी ओ एच घेतो या ठिकाणी ने आपण एन एच टू घेतो वरती हायड्रोजन असतं आणि खाली आर ग्रुप असतं सो बेसिकली प्रत बऱ्याचशा बुक्समध्ये हा सिक्वेन्स फॉलो केलेला आहे बट तरीही तुम्ही जर एन सी आर टीच लक्षात ठेवणार असाल तर तुम्ही या ठिकाणी हा सिक्वेन्स पण पाहून ठेवा ओके कारण याच्या पुढे जर आपण पाहिलं तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे की सी ओ एच नेहमी राईट हँडला असतं आणि एन एच टू नेहमी लेफ्ट हँडला लेफ्ट हँडला असतं सो इट इज ऑन द लेफ्ट टर्मिनल आणि हे असणार आहे ऑन दी राईट टर्मिनल ओके ओके आपल्याला नेक्स्ट नेक्स्ट आहे द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमायनो ॲसिड्स आर इसेन्शियली ऑफ दी अमायनो कार्बोझिल अँड आर फंक्शनल ग्रुप त्यामध्ये जे ग्रुप्स प्रेझेंट आहेत त्यांचेच केमिकल प्रॉपर्टीज असणार आहेत बेस्ड ऑन नंबर ऑफ अमायनो अँड कार्बोझिल ग्रुप देर आर ॲसिडिक अमायनो ॲसिड्स ज्याला जसं एक एक्झाम्पल आहे ते म्हणजे ग्लुटॅमिक ॲसिड ॲसिडिक अमायनो मध्ये काय होतं या ठिकाणी पुन्हा एकदा आपण स्ट्रक्चर ड्रॉ करूया आता इथे एच आहे तुम्हाला माहिती आहे ते आर आहे ते तुम्हाला माहिती आहे सो हे आपण सारखं सारखं नाही काढणार आहोत या ठिकाणी आहे सी ओ एच आणि या ठिकाणी आहे एन एच टू सो हा काय आहे बेसिक ग्रुप आहे एन एच टू काय आहे बेस आहे सी डब्ल्यू एच म्हणजे काय कार्बोक्झिलिक ॲसिड आहे ओके सो हा ॲसिड ग्रुप आहे ज्या ठिकाणी बेसपेक्षा ॲसिड ग्रुप ज्या कंपाऊंडमध्ये किंवा ज्या अमायनो ॲसिडमध्ये जास्त असणार आहे बेस असायला पाहिजेच पण बेसपेक्षा जास्त ज्या जा ठिकाणी ॲसिड आहे त्याला आपण म्हणणार आहोत ॲसिडिक अमायनो ॲसिड्स फॉर एक्झाम्पल आहे ग्लुटॅमिक ॲसिड जर स्ट्रक्चर दिलं असेल एन सी आर टीमध्ये तरच महत्त्वाचं आहे अदरवाइज आपण नाही पाहिलं तरी पण चालणार आहे सो नाही दिले स्ट्रक्चर ओके आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जे स्ट्रक्चर्स एन सी आय टीमध्ये नाही आहेत ते तुम्ही स्किप uh, केले तरी पण चालू शकतात नेक्स्ट आहे बेसिक बेसिकमध्ये काय असणार आहे आता या ठिकाणी बेस पण आहे ॲसिड पण आहे पण ॲसिडपेक्षा जर बेसची व्हॅल्यू म्हणजे अमाऊंट जर जास्त असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत बेसिक अमायन्यू ॲसिड्स सो ते आहे या ठिकाणी ने लायसिन नेक्स्ट आहे न्यूट्रल अमायन्यू ॲसिड न्यूट्रलमध्ये काय येणार का आहे ॲसिडिक आणि बेसिक दोन्हीही कंपाऊंडची व्हॅल्यू काय असणार आहे किंवा अमाऊंट काय असणार आहे सेम असणार आहे दॅट इज वॅलेन व्हॅलिन किंवा न्यूट्रल अमायनो ॲसिड नेक्स्ट आहे सिमिलरली देर आर ॲरोमॅटिक अमायनो ॲसिड्स फॉर एक्झाम्पल टायरोसिन आहे फिनॅल एलिन आहे नेक्स्ट आहे ट्रिप्टोफॅन आहे हे तीन खूप महत्त्वाचे आहेत पी टी टी तुम्ही असं लक्षात ठेवू शकता पी टी टी जे आहे ते तीन जे अमायनो ॲसिड्स आहेत ते कशामध्ये येतात अॅरोमॅटिक अमायनो ॲसिडच्या ग्रुपमध्ये येतात सो हे तीन खूप खूप महत्त्वाचे आहेत आफ्टर दॅट या ठिकाणी सल्फर वगैरे ग्रुप पण अटॅच केला जातो त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अ पर्टिक्युलर प्रॉपर्टी ऑफ अमायनो ॲसिड इज द आयोनायझेबल नेचर ऑफ एन एच टू अँड सी डब्ल्यू एच ग्रुप सो हेज इन द सोल्युशन ऑफ डिफरंट पी एच द स्ट्रक्चर ऑफ अमायनो ॲसिड चेंजेस आता बेसिकली जर आपण पाहिलं तर एक प्रॉपर जो मायनो ॲसिड असतो तो कसा असतो न्यूट्रल असतो ओके न्यूट्रल मिडियममध्ये कसा असतो न्यूट्रल असतो सो so, तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर इथे काय होतं आहे हा जो आपला एच आहे ओके हा जो आपला कार्बोक्सिल ॲसिडमधला एच आहे तर हा एच काय होतो इकडे ट्रान्सफर होतो इकडे ट्रान्सफर झाल्यामुळे या ठिकाणी जो एन एच थ्री कंपाऊंड होता आपला ओके okay. सो so, या ठिकाणी जो आपला एन आ, एन एच थ्री हा जो आपला या ठिकाणी एन एच थ्री कंपाऊंड होता त्यांच्या एच ऑफरती काय येणार आहे एक पॉझिटिव्ह चार्ज आणि याने एच लूज केलेला आहे त्याच्यामुळे याच्या डोक्यावरती काय येणार आहे निगेटिव्ह चार्ज ओके okay? सो so, निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज तर अशा पद्धतीने हे जे आहे याला आपण म्हणणार आहोत झ्विटर आयन फॉर्म ज्विटर आयन फॉर्म म्हणजे काय जो न्यूट्रल फॉर्म असणार आहे न्यूट्रल मिडियममध्ये अमेनो ॲसिडचा जो न्यूट्रल फॉर्म असतो की ज्या ठिकाणी एच कुठे जातो एन एच एन एच टूमध्ये एक एच ॲड होतो आणि त्या ठिकाणी एन एच थ्री तयार होतं याला आपण म्हणणार आहोत ज्विटर आयोनिक फॉर्म एक असं असणार आहे न्यूट्रल नाहीतर याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे नॉर निगेटिव्ह ओके सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इप लिपिड्स हा जनरली वॉटर इन्सॉलेबल तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की लिपिड्स कसे आहेत वॉटर इन्सॉलेबल आहेत पाण्यामध्ये मिक्स नाही होत सो दे कुड बी सिम्पली फॅटी ॲसिड्स एक तर ते फक्त फॅटी ॲसिड असतात किंवा फॅटी ॲसिड हॅज अ कार्बोक्झिल ग्रुप अटॅच टू एन आर ग्रुप या ठिकाणी पण जर आर ग्रुपवरती जर फॅट कार्बोक्सिलिक किंवा कार्बोक्सिल ग्रुप अटॅच असेल तर त्या तसंही फॅटी असे असू शकतं तसंही लिपिड्स असू शकतात सो द आर ग्रुप बी अ मिथाईल आर ग्रुप मिथाईल असू शकतं इथाईल असू शकतं दॅट इज सी टू एच फाईव्ह किंवा सी एच टूच्या ह्याच्यामध्ये हायर नंबर्स पण असू शकतात फॉर एक्झाम्पल जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सिक्स्टीन कार्बन्सची चेन असणारा जो ग्रुप आहे त्याला आपण म्हणणार आहोत पाल्मेटिक असिड की ज्या ठिकाणी सिक्स्टीन कार्बन्स आहेत आणि ऑब्व्हियसली त्यामध्ये कार्बोक्झिल कार्बन पण एक असणार आहे आणि सगळे मिळून या ठिकाणी सिक्स्टीन कार्बन्स तयार होत आहेत नेक्स्ट आहे ॲरिकिडोनिक ॲसिड ज्यामध्ये ट्वेंटी कार्बन प्रेझेंट आहेत कार्बोक्झिल ग्रुप कार्बोक्झिल कार्बन पकडून आपण म्हणतो ट्वेंटी कार्बन प्रेझेंट आहेत सोबतच जर आपण इथे पाहिलं तर अजून एक येतं दॅट इज अरिकिडोनिक आहे अजून स्टेरिक ॲसिड आहे स्टेरिक ॲसिडमध्ये एटीन कार्बन्स प्रेझेंट असतात ओके सोबतच नेक्स्ट आहे फॅटी ॲसिड्समध्ये दोन ग्रुप्स तयार होतात एक तर सॅच्युरेटेटेड आणि दुसरं म्हणजे अनसॅच्युरेटेड सॅच्युरेटेड म्हणजे काय विदाउट डबल बॉन्ड अनसॅच्युरेटेड म्हणजे काय विथ वन ऑर मोर सी डबल सी डबल बॉन्ड सीच्या ग्रुपमध्ये असेल तर म्हणजे डबल बॉन्ड असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत अनसॅच्युरेटेड आणि जर विदाउट डबल बॉन्ड असेल त्याला आपण म्हणणार आहोत सॅच्युरेटेड सो या ठिकाणी सॅच्युरेटेडमध्ये काय काय येतं पॅल्मेटिक ॲसिड आणि स्टेरिक ॲसिड येतं सॅच्युरेटेडमध्ये आणि अनसॅच्युरेटेडमध्ये अॅरेकेडोनिक वगैरे येणार आहे ओके आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अनदर सिम्पल लिपिड इज ग्लिसरोल विच इज ट्राय हायड्रॉक्सी प्रोपेन ग्लिसरोल आपण या ठिकाणी स्ट्रक्चर पाहू शकतो ओके सो या ठिकाणी ग्लिसरॉल आहे ग्लिसरॉलमध्ये या ठिकाणी ओ एच ग्रुप अटॅच आहे कोणाला या ठिकाणी आहे आपला सी एच टू सी एच टूला अटॅच आहे तो म्हणजे ओ एच OH ग्रुप ओके म्हणजे ज्याला आपण हायड्रो हायड्रॉक्सी असं म्हणतो सो एक हायड्रॉक्सी मिथाइल एक हायड्रॉक्सी मिथाइल एक हायड्रॉक्सी मिथाइल अशा पद्धतीने या ठिकाणी तीन हायड्रॉक्सी मिथाइल प्रेझेंट आहेत सो याला आपण ट्राय हायड्रॉक्सी प्रोपेन असं म्हणणार आहोत कारण थ्री कार्बन असल्यामुळे आपण याला प्रोपेन म्हणणार आहोत सो ट्राय हायड्रॉक्सी प्रोपेन हे त्याचा आयोपीएस नेम आहे आणि ॲक्च्युअल स्ट्रक्चर अशा पद्धतीचं आहे आफ्टर दॅट नेक्स्ट ओके सो नेक्स्ट आहे मेनी लिपिड्स हॅव बोथ ग्लिसरोल्स अँड फॅटी एसिड्स काही लिपिड्स असेही आहेत की ज्यांच्यामध्ये फक्त फॅसि फॅटी ॲसिड नाही तर फॅटी ॲसिडसोबत ग्लिसरॉल पण प्रेझेंट आहे ओके सो नेक्स्ट आहे मेनी लिपिड्स हॅव बोथ ग्लिसरॉल अँड फॅटी ॲसिड्स हिअर द फॅटी ॲसिड्स आर फाऊंड इस्टरिफाईड विथ ग्लिसरॉल सो फॅटी ॲसिड आणि ग्लिसेरॉल यांच्यामध्ये जो एक बॉन्ड तयार होतो हा बॉन्ड कसा तयार होतो तर त्यांच्या कंपाऊंडमधून वॉटर रिमूव्ह केलं जातं आणि वॉटर रिमूव्ह केल्यानंतर जो बॉन्ड तयार होतो त्याला आपण म्हणतो इस्टर बॉन्ड ओके सो जेव्हा आपण फॅटी ॲसिड्सचं इस्टरिफिकेशन करू ग्लास ग्लिसरॉलसोबत तेव्हा त्या ठिकाणी इस्टर बॉन्ड तयार होणार आहे सो दे कॅन बी दे कॅन बी देन मोनोग्लिसराईड्स डायग्लिसराईड्स ट्राय ग्लिसराइड्स सो आता या ठिकाणी यांचे पण स्ट्रक्चर्स आपण पाहू शकतो कुठे गेले हां या ठिकाणी आहे ट्राय ट्रायग्लिसिरायड्समध्ये काय आहे सगळ्यात पहिल्यांदा इथे आहे आर ग्रुप आणि इथे आर थ्री प्रेझेंट आहे तिथे आर ग्रुप वन आर ग्रुप सेकंड आणि आर ग्रुप थर्ड ओके सो थ्री आर ग्रुप्स या ठिकाणी प्रेझेंट आहेत सो याला आपण म्हणणार आहोत ट्रायग्लिसराइड्स सो ट्रायग्लिसराइड्समध्ये तुम्ही जर पाहिलं तर हा ग्रुप आहे असा इथे आहे लेट मी शो यू हा ग्रुप आहे असा इथे आहे फक्त या ठिकाणी काय केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी वॉटर रिमूव्ह केलेला आहे या ठिकाणी वॉटर रिमूव्ह केलं आणि फॅटी ॲसिडचा ग्रुप आला पुन्हा या ठिकाणी वॉटर रिमूव्ह केलं फॅटी ॲसिड्सच्या ग्रुपाला या ठिकाणी पण वॉटर रिमूव्ह केलं फॅटी ॲसिड्सच्या ग्रुपाला अशा पद्धतीने जस्ट या ठिकाणी फॅटी ॲसिड्सचा एक एक ग्रुप असा ॲड केलेला आहे इस्टरिफिकेशन करून इस्टर बॉन्ड या ठिकाणी तयार करून ओके तर अशा पद्धतीने हा आहे ट्रायग्लेसरायड्स सिमिलरली जर आपण हे दोन बॉन्डसोबत केलं असतं दोन इस्टडी दोन इस्टिफाईड बॉन्ड्स असते आपण त्याला डाय बोललो असतो एक असतं आपण त्याला मोनोग्लिसराइड्स बोललो असतो ओके सो नेक्स्ट आहे आफ्टर दॅट नेक्स्ट दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज फॅट्स अँड ऑइल्स बेस्ड ऑन मेल्टिंग पॉईंट सो याला आपण याचं कन्वर्जन म्हणजे याचं आपण क्लासिफिकेशन फॅट्स आणि ऑइल्समध्ये पण करू शकतो जर आपण फॅट्स आणि ऑइल्स यांचं कम्पॅरिझन केलं तर ऑइल्सला ऑइल्सकडे लोअर मेल्टिंग पॉईंट असतो की ऑइल्सचा मेल्टिंग पॉईंट कसा आहे लोअर आहे ॲज कम्पेअर्ड टू फॅट्स ओके आणि फॉर एक्झाम्पल आहे ऑइलसाठी जिंजेली ऑइल आहे याच्यावरती पण एम सी क्यूज तयार होतात एक तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला करेक्ट स्टेटमेंट ओळखायला येऊ शकतं की फॅट्सचा मेल्टिंग पॉईंट कमी आहे की ऑइलचा कमी आहे तर ऑइलचा मेल्टिंग पॉईंट कमी आहे तुम्ही विंटर सीझनमध्ये वगैरे पाहिलं असेल ऑइल असं गोठून वगैरे असतं सो दॅट इज दॅट सो आता या ठिकाणी ऑइलचा मेल्टिंग पॉईंट कसा असतो कमी असतो आणि एक्झाम्पल आहे जिंजेली ऑइल नेक्स्ट आहे ॲन हेल्स रिमेन ॲज ऑइल इन विंटर्स आणि त्याच्यामुळे ऑइल असे असतात विंटर्समध्ये सम लिपिड्स हैव फॉस्फरस अँड अ एलेटेड ऑर्गॅनिक कंपाउंड इन देम काही लिपिड्समध्ये एखादा फॉस्फरस ग्रुप अटॅच असतो जसं की तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर ओके सो याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी एक फॉस्फरस ग्रुप पण अटॅच आहे सो जेव्हा अशा पद्धतीने फॉस्फरस ग्रुप लिपिड्समध्ये अटॅच असतो तेव्हा त्याला आपण फॉस्फो लिपिड म्हणतो आणि लेसिथिन हे एक फॉस्फो लिपिड आहे की ज्याच्यामध्ये फॉस्फरस ग्रुप अटॅच आहे हा लेसिथिन आपल्याला कुठे पाहायला मिळतो तर सेलच्या मेम्ब्रानमध्ये वगैरे आपल्याला लेसिथिन पाहायला मिळतं जे की तुम्ही पाहिले ना सेल मेब्रान कसं आहे लिपिड बायलेअरमध्ये आहे सो त्या ठिकाणी जे लिपिड असतं दॅट इज लेसिथिन सो सम टिशूज एस्पेशली द न्यूरल टिशू हॅव लिपिड्स विथ मोर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर सो जरा तुम्ही काही न्यूरल टिश्यूज पाहिले हे तुम्ही अनिमल टिशू चॅप्टरमध्ये पाहिलं असेल तर ॲनिमल टिशूमध्ये जर तुम्ही न्यूरल टिश्यूज पाहिले तर त्या ठिकाणी लिपिड्ची संख्या लिपिड्सचं प्रमाण खूप जास्त असतं ॲज कम्पेअर्ड टू टू डी प्रोटीन्स किंवा इतर आपले कन्स् कॉ कॉन्स्टिट्युएंट्स ओके त्यापेक्षा लिपिडचं प्रमाण खूप जास्त असतं नेक्स्ट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव अ नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड्स इन विच हेटेरोसायक्लिक रिंग्स कॅन बी फाउंड सो आता या ठिकाणी हेटेरोसायक्लिक म्हणजे काय जसं की तुम्हाला माहिती आहे सायक्लिक स्ट्रक्चर्स वगैरे असतात सो सायक्लिक स्ट्रक्चर्समध्ये जर आपण इतर पण काही एलिमेंट्स ॲड केले तर त्याला आपण म्हणतो हेटेरोसायक्लिक ओके सो सम ऑफ दीज आर नायट्रोजन बेसेस नायट्रोजन बेसेसमध्ये काय काय येतं ॲडिनाईन येतं ग्वानाइन येतं सायटोसिन येतं युरॅसिल अँड थायमिन ओके सो हे जे पाच नायट्रोजन बेसेस आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत आता आपण न्यूक्लिक ॲसिडबद्दल थोडंसं पाहतो आहे so, सो त्यातल्या त्यात हे जे ॲडिनाईन ग्वानाइन सायटोसिन आणि था थायमीन आहे हे असणार आहे डी एन एमध्ये ओके हे चार कशामध्ये असतात डी एन एमध्ये आणि जर आपण वन टू थ्री फोर म्हणजे थायमेनच्या ऐवजी जर आपण युरॅसिल घेतलं तर ते असणार आहे आर एन एमध्ये सो युरासिल फक्त आर एन एमध्ये असतं तर थायमेन फक्त डी एन एमध्ये असतं हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकता एम सी क्यूजमध्ये वगैरे सो वेन फाऊंड अटॅच टू अ शुगर दे आर कॉल्ड एज न्यूक्लिओसाईड आता जे जेव्हा हे नायट्रोजनस बेसेस नायट्रोजनस बेसेस प्लस शुगर नायट्रोजनस बेसेस प्लस शुगर जेव्हा एकत्र येऊन एखादा कंपाऊंड तयार करतात त्याला आपण म्हणणार आहोत न्यूक्लिओसाईड ओके न्यूक्लिओसाईड म्हणणार आहोत सो या ठिकाणी नायट्रोजनस बेसेस आणि शुगर येणार आहे सो दॅट आपण त्याला म्हणणार आहोत न्यूक्लियस आता जर सॉरी न्यूक्लिओसाईड आता जर आपण या ठिकाणी नायट्रोजनस बेसेस प्लस शुगर आणि यांच्यामध्ये जर आपण अजून एक ग्रुप म्हणजे फॉस्पेट ग्रुप जर आपण ॲड केला तर हा जो एक हे जे एक स्ट्रक्चर तयार होणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत न्यूक्लिओटाईड ओके आता आपण याला काय म्हणणार आहोत न्यूक्लिओ टाईड आता हा जो फॉस्पेट ग्रुप ग्रुप आहे हा काय करतो शुगरसोबत इस्टरबॉन्ड तयार करतो ओके हा जो फॉस्पेट ग्रुप आहे हा शुगरसोबत इस्टरबॉन्ड तयार करतो आणि या ठिकाणी न्यूक्लिओ टाईड स्ट्रक्चर तयार होतं जर आपण फॉस्पेट ग्रुपला साईड केलं म्हणजे बाजूला केलं तर या ठिकाणी न्यूक्लिओ साईड तयार होतं जर आपण फर्स्टपेट ग्रुपला ॲड केलं तर न्यूक्लिओ टाईड तयार होतं ओके सो साईडने तुम्ही लक्षात ठेवू शकता फॉस्फेटला साईड केलं की न्यूक्लिओ साईड फर्स्टपेटला ॲड केलं की न्यूक्लिओ टाईड आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲडिनोसाईन ग्वानोसाईन थायमिडीन युरास सॉरी हां थायमिडीन युरिडीन अँड सायटिडीन हे काय आहेत न्यूक्लिओसाईड्स आहेत सो ज्यांच्याभोवती एन ज्यांच्या शेवटी एन ई एन ई एन ई असं आहे त्याला आपण थोडक्यात काय म्हणतो न्यूक्लिओसाईड म्हणतो न्यूक्लिओसाईडमध्ये काय आहे फक्त नायट्रोजनस बेस आहे आणि त्याच्यासोबत फक्त शुगर आहे फॉस्पेट ग्रुप याच्यामध्ये ॲबसेंट आहे ओके सो ॲडिनोसाईन ग्वानोसाईन थायमिडाईन युरीडाईन आणि सायटीडाईन हे काय आहेत न्यूक्लिओसाईड आहेत याच्यामध्येही जर आपण पाहिलं तर जे आपलं पुन्हा एकदा या ठिकाणी हां ॲडिनाईन आणि ग्वानाइन हे जे असतात याला आपण काय म्हणतो म्हणजे जर आपण अजून क्लासिफाय केलं तर सो so आणि ग्वानाईन याला आपण प्युरिन्स म्हणतो आणि सायटोसेन युरासिल आणि थायमिन याला आपण पिरिमिडिन्स म्हणतो हे तुम्ही लोअर लोअर क्लासेसमध्ये पण पाहिलं असेल म्हणजे इथे जर आपण आता पाहिलं तर जे प्युरिन्स आहे शेवटी आपण ओसाईन असं लावतो आहे ॲडिनोसाईन ग्वानोसाईन आणि जे पिरिमिडिन्स आहे शेवटी आपण डाईन लावतोय था थायमिडाईन असेल युरिडाईन असेल सायटीडाईन असेल सो तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता नेक्स्ट आहे आता याच्यामध्ये जर आपण फॉस्पेट ग्रुप ॲड केला तर हे काय तयार होणार आहेत न्यूक्लिओटाईड आता आपण न्यूक्लिओटायडची नावं पाहूया दॅट इज ॲडिनायलिक ॲसिड ओके ॲडिनायलिक ॲसिड काय आहे प्युरिन आहे थायमेडायलिक ॲसिड हे काय आहे पिरिमिडिन आहे ग्वानायलिक ॲसिड हे काय आहे पुन्हा एकदा प्युरिन आहे नेक्स्ट आहे युरिडायलिक ॲसिड पिरिमिडिन आहे सायटिडायलिक ॲसिड पिरिमिडिन आहे ओके स्वशा पद्धतीने हे काय आहेत न्यूक्लिओटाईडचे फॉर्म आहेत हे तुम्हाला ऑर्मॅनआउटमध्ये दिलं जाऊ शकतं तीन न्यूक्लिओटाईड असतील आणि एखादं न्यूक्लिओसाईड असेल ऑर्मॅनआउट आउट करा किंवा तीन न्यूक्लिओसाईड असतील एखादं न्यूक्लिओटाईड असेल आउट ऑर्मॅनआउट फाईट आउट करा असे पण तुम्हाला या ठिकाणी प्रश्न येऊ शकतात ओके सो शेवटी जर एल आय सी असेल थोडक्यात शेवटी जर एल आय सी असेल तर ते काय असणार आहेत न्यूक्लिओटाईड आणि शेवटी जर एन ई किंवा डी आय एन ई असेल तर ते काय असणार आहेत न्यूक्लिओसाईड सो न्यूक्लिक ॲसिड्स लाईक डी एन एन आर एन ए कन्सिस्ट ऑफ न्यूक्लिओटाईड्स ओनली जर आपण डी एनए आणि आर एन ए पाहिलं तर यांच्यामध्ये फक्त न्यूक्लिओटाईड असतात म्हणजेच काय नायट्रोजनस बेसचा ग्रुप प्लस शुगरचा ग्रुप प्लस फॉस्फर फॉस्फेट ग्रुप ओके सो एन एस पी मिळून काय तयार होतं न्यूक्लिओटाईड जे की डी एन ए आणि आर एन एमध्ये असतं डी एन ए आणि आर एन एमध्ये न्यूक्लिओसाईड नसतं न्यूक्लिओटाईड असतं सो हे पण तुम्हाला करेक्ट इनकरेक्टमध्ये विचारलं जाऊ शकतं की कोणता ग्रुप प्रेझेंट असतो नेक्स्ट आहे डी एन एन्ड आर एन ए फंक्शन ॲज जेनेटिक मटेरियल सो डी एन ए आणि आर एन ए यांचं फंक्शन काय आहे जेनेटिक मटेरियल ट्रान्समिट करणं एका पॅरेंट सेलपासून प्रोजिनीमध्ये ट्रान्सफर करणं ओके किंवा बऱ्याचदा आपल्या बॉडीमध्ये जर आपण पाहिलं स्पेशली तर आर एन एचं काम जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर करणं नाही आहे फक्त डी एन एचं काम आहे पण जर आपण काही लोअर ऑर्गॅनिझम्समध्ये पाहिलं तर त्यांच्यामध्ये आर एन ए देखील ॲज अ जेनेटिक मटेरियल ट्रान्सफॉर्मर म्हणून काम ट्रान्सफर म्हणून का काम करतो ओके सो so, या ठिकाणी काही स्ट्रक्चर्स आहेत ग्लुकोज वगैरे आपण जेव्हा कार्बोहायड्रेट स्टार्ट करू तेव्हा पाहूया आतापर्यंत आपण जे काही शिकलेलो हो, आहोत त्याचे काही स्ट्रक्चर्स पाहूया सो या ठिकाणी लिपिड्समध्ये जर आपण पाहिलं तर कोलेस्ट्रॉल पण येतं कोलेस्ट्रॉललाच आपण स्टिरॉल्स म्हणतो ओके स्टिरोल्स, सो याचं स्ट्रक्चर कसं आहे याच्यामध्ये सेवन्टीन कार्बन प्रेझेंट असतात स्टिरॉल्समध्ये सो असं स्ट्रक्चर आहे या ठिकाणी आहे आपलं सिक्स कार्बनवाली रिंग त्याच्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी डबल बॉन्सची रिंग आहे इथे एक रिंग इथे एक रिंग म्हणजे एकूण चार कंप्लीट रिंग्स आहेत वरती ही जी रिंग आहे त्या ती कम्प्लीट नाही आहे आणि या ठिकाणी दोन टोकं बाहेर आलेली आहेत सो तुम्ही जस्ट स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं म्हणून असं लक्षात ठेवू शकता ॲक्च्युअल स्ट्रक्चर कसं आलं हे तुम्हाला केमिस्ट्रीचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री लेसन जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा तुम्हाला कळेलच ओके सो या ठिकाणी एक हायड्रॉक्सी ग्रुप प्रेझेंट आहे एक अल्कोहोल ग्रुप प्रेझेंट आहे आणि बाकी या ठिकाणी चार कम्प्लीट चेन्स आहेत त्यातले पण एक चेन कोणती आहे पे पेंटेन चेन आहे आणि बाकी सगळे कसे आहेत हे आहेत ओके सो असं तुम्ही जर तुम्हाला स्ट्रक्चर वगैरे ओळखायला येणार असेल तर तुम्ही असं स्ट्रक्चर लक्षात ठेवू शकता आणि या ठिकाणी जर असं जेव्हा असेल जेव्हा तीन एकाच ब्रांचला अटॅच असतील तेव्हा नेहमी तो फॉ फौ, फॉस्फोरिक ॲसिड असतो सॉरी फॉस्फोलिपिड असतो पण एक लक्षात ठेवायचं की या ठिकाणी त्यासाठी फॉस्पेट ग्रुप असायला पाहिजे किंवा तुम्हाला फसवण्यासाठी असंही केलं जाऊ शकतं या ठिकाणी फॉस्पेट ग्रुपच देणार नाहीत आणि इथे तुम्हाला तीन स्ट्रक्चर दिले जातील तुम्ही फक्त तीन म्हटलं की मार्क करून याल बट नाही या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉस्फेट ग्रुप असायला पाहिजे इथे तुम्हाला लिपिडचं स्ट्रक्चर पाहायला मिळेल आणि मग या ठिकाणीचे तीन ब्रांच असतील सो तेव्हा तुम्ही असं म्हणू शकता की हे काय आहे फॉस्फोलिपिड लिपिड आहे किंवा अलॅसिटीन आहे त्याच्यानंतर आपण काही नायट्रोजनस बेस पाहिले होते म्हणजेच न्यूक्लिक ॲसिड्स पाहिले होते त्यामध्ये हे आएदीन, आहे ॲडिनाईन ॲडिनाईनचं स्ट्रक्चर अशा प्रकारे दोन चेन्सवालं असतं आणि जर तुम्ही पिरेमिडीन पाहिलं तर या ठिकाणी पिरिमिडिनचं स्ट्रक्चर ॲडिनाईनमध्ये म्हणजे प्युरिनमध्ये जर तुम्ही ग्वानाईन जरी पाहिलं तर एक स्ट्रक्चर पण असंच दोन चेनवालं असतं दोन चेन अटॅच असतात पण जर तुम्ही पिरिमिडीन पाहिलं तर पिरिमिडीनमध्ये पाहिलं तर एकच फक्त तुम्हाला चेन सॉरी मी चेन बोलले का सॉरी सायकल दोन सायकल असतात आणि या ठिकाणी फक्त सा, एकच सायकल असते सो so, प्युरिनमध्ये दोन सायकल दोन सायक्लिक स्ट्रक्चर्स असतात पिरिमिडिनमध्ये फक्त एकच सायक्लिक स्ट्रक्चर असतं सो तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता तुम्हाला जर ओळखण्यासाठी आलं तर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे ॲडिनोसाईन मध्ये जेव्हा आपण या ठिकाणी फर्स्ट मध्ये जेव्हा आपण शुगर फक्त ॲड करणार आहोत तेव्हा आपल्याला मिळणार आहे ॲडिनोसाइन ॲडिनोसाईनमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आपला शुगर ग्रुप हा जो आहे हे काय आहे पेंटोस शुगर या ठिकाणी ॲड केलेला आहे ओके पेंटोस शुगर या ठिकाणी ॲड केले नेक्स्ट जर तुम्ही याच्यामध्ये अजून फॉस्पेट ग्रुप ॲड केला तुम्हाला काय मिळेल ॲडिनायलिक ॲसिड सो हा आहे आपला फॉस्पेट ग्रुप जो की या ठिकाणी ॲड केला आहे आणि शुगरसोबत याने या ठिकाणी इस्टर बॉन्ड तयार केलेला आहे ओके सो हा जो बॉन्ड असतो याला आपण फॉस्पो डायस्टर बॉन्ड असं म्हणतो डी एन एच्या स्ट्रक्चरमध्ये नेक्स्ट आहे ते स्ट्रक्चर आपण शेवटी पाहणार आहोतच डी एन एच डी एन एचं स्ट्रक्चर नेक्स्ट आहे या ठिकाणी पिरिमिडिन जे साठी आहे ते साठी पण आहे आणि साठी पण सेम असणार आहे ओके सेम म्हणजे थोडा फरक आहे बट साठी पण असं स्ट्रक्चर असणार आहे जर या ठिकाणी पिरिमिडीन सांगितलं तर पिरिमिडीन याचा अर्थ हे स सिमिलर नाही पण थोडक्यात सेम स्ट्रक्चर म्हणू शकतो आपण हे कोणाकोणासाठी असणार आहे थायमिडी था सॉरी थायमीनसाठी असणार आहे आणि सायटोसाईनसाठी पण ओके सो पिरिमिडीन म्हटलं की ते थायमीनसाठी पण असणार आहे मध्ये पण असणार आहे पण आता आपण जस्ट युरासिल पाहतोय युरासिल हे सिंगल सिंगल सिंगली सायकल आहे किंवा सिंगल सायक्लिक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये जर आपण इथे शुगर ग्रुप ॲड केला इट विल बिकम न्यूक्लिओ साईड आणि जर या ठिकाणी आपण न्यूक्लिओ स्ट्रक्चर नाही दिले काय ओके सिमिलरली या ठिकाणी असं स्ट्रक्चर तयार होणार आहे जेव्हा आपण इथे फॉस्पेट ग्रुप ॲड करू त्याच्यामुळे नाही दिले सेम असं स्ट्रक्चर तयार होणार आहे जेव्हा आपण इथे फॉस्पेट ग्रुप इथे फॉस्फेट ग्रुप जेव्हा अटॅच करू इथे युरासिला असेल इथे फॉस्पेट असेल आणि हा शुगर ग्रुप तेव्हा काय तयार होईल न्यूक्लिओ टॅड तयार होईल ओके तर अशा पद्धतीने हे आपलं स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर्स सगळे खूप महत्त्वाचे आहेत पुन्हा एकदा सांगते या ठिकाणी जे प्युरिन असतात त्यांच्यामध्ये दोन सायकलिक स्ट्रक्चर असतात आणि पिरिड मिडियनमध्ये फक्त एकच सायकलिक स्ट्रक्चर असतं ओके नेक्स्ट नेक्स्ट आहे प्रायमरी आणि सेकंडरी मेटाबोलाइट्स सो याच्यामध्ये सेकंडरी मो मेटाबोलाइट्समध्ये काही नावं आहेत जे की महत्त्वाचे आहेत आधी आपण सेकंडरी आणि प्रायमरी मेटाबोलाइट्स काय असतं ते समजून घेऊया द मोस्ट एक्सायटिंग अस्पेक्ट ऑफ द केमिस्ट्री डील्स विथ

रबर वगैरे असतं ते रबर वगैरे प्लांट्ससाठी युजफुल आहे का तर नाही पण ते जे कंपाऊंड आहे ते आपण आपल्या फायद्यासाठी घेतो कारण ते आपण त्याचा वापर करतो सो so, त्या ते जे असतात स्ट्रक्चर त्याला आपण म्हणतो सेकंडरी मेटाबोलाइट्स याचे डेफिनेशन वगैरे आपण पुढे पाहणार आहोतच बट जस्ट एक टायटल्स इंट्रोडक्शन जे प्रायमरी आहेत ते असे बायोमॉलिक्युल्स आहेत की जे प्लांट्सला आवश्यक आहेत सेकंडरी मेटाबोलाइट्स म्हणजे असे मेटाबोलाइट्स की जे प्लांटला आवश्यक नसून ते आपण आपल्या फायद्यासाठी प्लांट्सकडून घेतो ओके So if one were to make a list of biomolecules such a list would have thousands of organic compounds including amino acid sugars etc जर आपण एक साधी लिस्ट बनवायचं म्हटलं की किती बायोमॉलिक्युल्स आहेत बघूया लिस्ट लिहून तर त्याच्यामध्ये एवढे सगळे बायोमॉलिक्युल्स येतात की प्रचंड बायोमॉलिक्युल्स येतात आपण जस्ट आता बायोमॉलिक्युल्सचे प्रकार पाहतोय आणि चार पाच एक्झाम्पल पाहतोय प्रत्येकाचे पण हाच टॉपिक खूप वास्ट आहे पुढे काही फील्ड्स पण आहेत ॲज अ बायोमॉलिक ॲज अ बायोकेमिस्ट म्हणतो आपण त्याला किंवा बायोमॉलिक्युल्समध्ये फक्त बायोमॉलिक्युल्स असं नाही आहेत बायोकेमिस्ट्रीमध्ये वगैरे ते येऊ शकतं ओके नेक्स्ट आहे ओके सो फॉर रिजन दॅट आर गिवन इन सेक्शन नाईन पॉईंट टेन वी कॅन कॉल डीज बायोमॉलिक्युल्स आर ॲज मेटाबोलाईट्स सो हे जे बायोमॉलिक्युल्स आहेत त्यांनाच आपण मेटाबोलाईट्स असंही म्हणतो सो इन अॅनिमल टिश्यू वन नोटिस दी प्रेझेन्स ऑफ सच कॅटेगरीज ऑफ कंपाऊंड्स शोन इन फिगर नाईन पॉईंट वन सो नाईन पॉईंट वनमध्ये तुम्ही काही जसं की आपण मगाशी पाहिलं काही असे कंपाऊंड्स आहेत की जे अॅनिमलच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत दे आर कॉल्ड ॲज प्रायमरी मेटाबोलाइट्स सो हवेवर वेन वन अनालायसिस प्लांट फंगल अँड मायक्रोबियसेस वन वूड सी थाऊजंड्स ऑफ कंपाऊंड्स आणि या सगळ्या कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो प्रायमरी मेटॅबोलेट्स आणि जे कंपाऊंड्स प्लांटला आवश्यक आहे त्यांना आपण काय म्हणतो प्रायमरी मेटॅबोलेट्स जर आपण पाहिलं अल्केनॉइडस असेल फ्लॅवेनॉइड uh, असेल रबर इसेन्शियल ऑइल अँटी अँटीबायोटिक्स कलर्ड पिगमेंट्स सेंट्स गम्स स्पायसे स्पा स्पायसेस हे जर आपण पाहिलं तर हे काय आहेत सेकंडरी मेटाबॉलेट्स जे की प्रायमरी नाही आहेत प्रायमरीपेक्षा वेगळे जे काही मेटाबॉलाइट्स प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतात त्याला आपण म्हणतो सेकंडरी मेटाबॉलेट्स वेल प्रायमरी मेटाबॉलाइट्स हॅव आयडेंटिफायेबल फंक्शन्स अँड प्ले नोन रोल रोल्स इन नॉर्मल फिजिओलॉजिकल प्रोसेसेस जे प्रायमरी मेटाबॉलेट्स असतात तर ते प्लांटच्या बॉडीमध्ये काही पर्टिक्युलर फंक्शन्स तयार करत फंक्शन्स करत असतात त्यांना त्यांचा एक रोल असतो प्लांटच्या फिजिओलॉजिकल प्रोसेसेसमध्ये बट जे सेकंडरी मेटाबॉलेट्स आहेत ते कोणतेही फंक्शन प्लांटच्या बॉडीमध्ये परफॉर्म करत नाहीत आता हे सेकंडरी मेटाबॉलेट्स कोणते कोणते आहेत तर पिगमेंट्समध्ये काय काय येतं कॅरोटिनॉइड्स आहेत अँथोसायनाइन्स आहेत एक्सेट्रा हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे हे पण तुम्हाला येऊ शकतं की फॉर एक्झाम्पल या चार ऑप्शन्सपैकी कोणतं पिगमेंट आहे किंवा कोणत्या अल्क अल्कॅलॉइड आहे किंवा कोणत्या टर्पेनॉइड्स आहेत असं तुम्हाला येऊ शकतं सो नेक्स्ट आहे अल्क अल्कोलॉइड्स अल्कोलॉइड्समध्ये आहे मॉर्फिन कोडिन हे बऱ्याचशा मेडिसिन्समध्ये असतं फॉर समथिंग लाईक कोडिन जर आपण पाहिलं त्याने नशा वगैरे चढवते सो असे काही अल्किनॉ अल्कोलॉइड्स आहेत नेक्स्ट आहे टर्पेनॉइड्स टर्पेनॉइड्समध्ये काय काय येतं मोनोटर्पेनेज आणि डायटर्पेनेस हे तुम्ही टर्पेनिस टर्पेनेस लक्षात ठेवू शकता नेक्स्ट आहे इसेन्शियल ऑइल तुम्ही वापरत असाल लेमन ग्रास ऑइल वगैरे वापरतात बरेजण तर तुम्ही ते इसेन्शियल ऑइल लेमन ग्रास ऑइल असं लक्षात ठेवू शकता नेक्स्ट आहे टॉक्झिन्समध्ये आहे ॲब्रिन आणि रिसिन किंवा रायसिनही म्हणतात त्याला सो हे प्रेझेंट आहे जे की प्लांट टॉक्झिक मटेरियल्स आहेत जे पण बऱ्याच ठिकाणी वापरले जातात नेक्स्ट आहे लेक्टिन्स हे लेक्टिन्स आहे आणि मग असे होतं सो याच्यामध्ये कन्फ्युजन नाही करायचं आहे लेक्टिन्स पूर्ण वेगळा आहे आणि लेसिथिन दॅट इज फॉस्पोलिपिड ओके सो लेक्टिन्स जे आहे तर ते आहे कॉन कॅनॅव्हॅलिन ए नेक्स्ट आहे ड्रग्समध्ये विनब्लास्टिन आणि कर्क्युमिन एक्सेट्रा अजून बरेचसे आहेत पॉलिमेरिक सबस्टन्सेसमध्ये आहे रबर गम्स सेल्युलोज जे की आपण रबर गम्स वगैरे वापरतो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके okay. सो so, हाव एव्हर मेनी ऑफ देम आर युजफुल टू ह्युमन वेलफेअर फॉर एक्झाम्पल रबर ड्रग्स स्पायसेस स्वेंट्स अँड पिगमेंट्स सम सेकंडरी मेटाबॉलेट्स हॅव इकोलॉजिकल इम्पॉर्टन्स अँड दॅट वी यूज फॉर वेरियस पर्पजेस नेक्स्ट आहे इन द लेटर चॅप्टर अँड यस यू विल लर्न मोर अबाउट धीस सो ट्वेल्थमध्ये पण 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 तुम्ही याच्याबद्दल बरेच इन्फॉर्मेशन अजून गेन करणार आहात आता आपण ॲक्च्युअल बायोमॉलिक्युल्सचा सुरुवात करतोय आतापर्यंत आपण जस्ट बेसिक गोष्टी पाहिल्या की न्यूक्लिक ॲसिड काय असतं किंवा अमायनो ॲसिड्स काय असतात सोबतच आपण लिपिड्स काय असतात हेही पाहिलं बट आता आपण ॲक्च्युअल बायोमॉलिक्युल्स पाहतोय सो लेटस स्टार्ट बायोमायक्रोमॉलिक्युल्स

सो लिपिड्स आपण या ठिकाणी ॲसिड इन्सॉल्युबलमध्ये घेतलेला आहे दिस क्लासेस ऑफ कंपाऊंड्स विथ दी एक्सेप्शन ऑफ लिपिड्स हॅव मॉलिक्युलर वेट इन द रेंज ऑफ टेन थाउजंड डेल्टन्स अँड अबव्ह जर आपण लिपिड्स सोडलं तर प्रोटीन्स न्यूक्लिक ॲसिड्स आणि पॉलिसेकराइड्स हे काय आहेत बायोमायक्रोमॉलिक्युल्स आणि त्यामुळे त्यांचं वेट टेन थाउजंड डेल्टन किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आहे मग लिपिडला याच्यामध्ये का नाही घेतलं तर सुरुवातीला आपण हेही पाहिलं होतं की लिपिड जरीही ॲसिड इन्सोल्युबलमध्ये येत असलं तरीही लिपिडचं वेट काय आहे मायक्रोमॉलिक्युल्सप्रमाणे एटीन टू एट हंड्रेड डेल्टनच्यामध्ये येतं सो दॅट्स वाय आपण लिपिडला फक्त याच्यामध्ये असं याच्यासाठी घेतलेलं आहे कारण ते इन्सॉल्युबल आहे ओके बट ॲक्च्युली त्याचं वेट कसं आहे मायक्रोमॉलिक्युलपेक्षा खूप कमी आहे सो फॉर धिस व्हेरी रिजन बायोमॉलिक्युल्स दॅट इज केमिकल कंपाऊंड्स

पण ज्यांचं मॉलिक्युलर वेट याच्यापेक्षा जास्त आहे त्याला आपण म्हणजेच थाउजंड पेक्षा जास्त आहे त्याला आपण म्हणणार आहोत बायोमायक्रोमॉलिक्युल्स जे की अगेन ॲसिड इन्सोल्युबल फ्रॅक्शनमध्ये येतात ओके आणि मायक्रोमॉलिक्युल्स ॲसिड सॉल्युबलमध्ये येतात सो द मालिक द मॉलिक्युल्स इन द इनसॉल्युबल फ्रॅक्शन विथ द एक्सेप्शन ऑफ लिपिड लिपिड नेहमी या ठिकाणी एक्सेप्शनच असणार आहे आर पॉलिमरिक सबस्टनसेस देन व्हाय डू लिपिड हुज मॉलिक्युलर वेट्स डू नॉट एक्सिड एट हंड्रेड डेल्टन कम अंडर ॲसिल इन्सोल्युबल फ्रॅक्शन दॅट इज मॅक्रो मॉलिक्युलर फ्रॅक्शन याचं रिझन तुम्हाला आता पाहायला मिळेल लिपिड्स आर इंडिड स्मॉल मॉलिक्युलर वेट

विच आर नॉट वॉटर सॉल्युबल सो जेव्हा सेल मेंब्रान त्यातल्या ता सेल मेंब्रानला आपण त्याचे जेव्हा आपण तुकडे वगैरे करतो तर तेव्हा त्यापासून वेसिकल्स तयार होतात जे की वॉटरमध्ये इझिली नाही आहेत आणि दॅट्स वाय त्याला आपण म्हणतो ॲसिड इन्सॉल्युबल आणि ते जे स्मॉल स्मॉल तुकडे असणार आहेत किंवा जे फ्रॅगमेंट्स असणार आहेत तर त्या कशाचे असतात लिपिड्सचे असतात दॅट्स वाय आपण असं म्हणतो की लिपिड्स आर नॉट स्ट्रिक्टली मायक्रोमॉलिक्युल ओके का वेटमुळे त्याचं वेट कमी असल्यामुळे लिपिड्सला आपण स्ट्रिक्टली मायक्रोमॉलिक्युल म्हणू शकत नाही आणि ॲसिड इन्सॉल्युबल असल्यामुळे त्याला आपण मायक्रोमॉलिक्युलमध्येही घेऊ शकत नाही सो तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की लिपिड काय आहे मॅक्रो की मायक्रो तर लिपिड इज नॉट स्ट्रिक्टली मायक्रोमॉलिक्युल ही एन सी आर टीची लाईन आहे आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द ॲसिड सॉल्युबल पूल रिप्रेझेंट्स रफली द सायटोप्लाझमिक कंपोजिशन ॲसिड सोल्युबल पूल जो आहे म्हणजे ज्या ठिकाणी ॲसिड म्हणजे जे जे मायक्रो मॉलिक्युल्स आहेत द मायक्रोमॉलिक्युल्स फ्रॉम सायटोप्लाझम अँड ऑर्गॅनस बिकम द स सॉ सॉरी बिकम द ॲसिड इन सॉल्युबल फ्रॅक्शन आणि जे मायक्रोमॉलिक्युल्स आहेत ते कसे आहेत ॲसिड इनसॉल्युबल आहेत आता आपण हे पाहणार आहोत की एखाद्या सेलमध्ये हे जे सगळे कंपोनंट्स आहेत तर ते किती प्रमाणामध्ये असतात सगळ्यात पहिल्यांदा आहे वॉटर ओके सगळ्यात पहिल्यांदा आहे वॉटर जर आपण पाहिलं तर एखाद्या सेलमध्ये म्हणजे एखाद्या लिव्हिंग सेलमध्ये वॉटर जे आहे तर ते अराऊंड सेवंटी टू नाईन्टी पर्सेंट ऑफ सेल्युलर मास प्रेझेंट असतं हे पर्सेंटेज हा सिक्वेन्स प्रचंड महत्त्वाचा आहे ओके सगळ्यात पहिल्यांदा आहे वॉटर दॅट इज अराउंड टेन टू नाईन्टीन सॉरी टेन सॉरी 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 सेवन्टी टू नाईन्टी पर्सेंट नेक्स्ट आहे प्रोटीन्स टेन टू फिफ्टीन पर्सेंट नेक्स्ट आहे थर्ड नंबरला दॅट इज न्यूक्लिक ॲसिड कारण हे किती आहे फाईव्ह टू सेवन पर्सेंट त्यानंतर आहे कार्बोहायड्रेट्स थ्री पर्सेंट लिपिड टू पर्सेंट आयन्स, 1%. आयन्स वन पर्सेंट स्वतः याचा आपण एक सिक्वेन्स पाहूया वॉटर सगळ्यात जास्त त्यानंतर आहे प्रोटीन त्यानंतर आहे न्यूक्लिक ॲसिड्स त्यानंतर आहे कार्बोहायड्रेट्स त्यानंतर आहे लिपिड आणि त्याच्यानंतर आहे आयन्स ओके सो याची एक तुम्ही ट्रिक तयार करू शकता सध्या मला तर काही सुचत नाही आहे तुम्हाला जर ट्रिक आठवली तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून इतरांना पण त्याचा फायदा होईल आणि ज्यांना नाही आला त्यांनी कमेंट बॉक्समध्ये चेक करून पाहू शकता कोणी लिहिलं असेल तर ठीक नाहीतर मला आठवलं तर मी नक्की सांगेन किंवा तुम्ही डायरेक्ट डब्ल्यू पी एन सी Uh, L I Assabalkshathy Ho Shakta. Okay, W P N C L I. Okay. Uh, after that, next in summary, if we represent the chemical composition of living tissue from abundance point of view and we arrange them class-wise, we observe that water is the most abundant chemical in living organism. ही लाईन खूप महत्त्वाची आहे जर आपण कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये पाहिलं तर सगळ्यात अॅबंडंट केमिकल कंपाऊंड कोणता आहे दॅट इज वॉटर किती आहे सेवेंटी टू नाईंटी पर्सेंट हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो प्रॅक्टिस टेस्टमध्ये टेस्टमध्ये वगैरे तर तुम्ही त्यासाठी लक्षात ठेवू शकता की वॉटर हा काय आहे अॅबंडंट केमिकल कंपाऊंड आहे जे की आपल्या सेलमध्ये प्रेझेंट असतो नेक्स्ट आहे प्रोटीन्स आता आपण डिटेलमध्ये पाहतोय प्रोटीन्स मग असे आपण अमायनो ॲसिड्स पाहिलं होतं सो प्रोटीन हे काय आहे हेटेरोपॉलिमर आहे हे पण खूप महत्त्वाचं आहे हेटेरोपॉलिमर होमोपॉलिमर म्हणजे काय आधी जाणून घेऊया मग आपण हेटेरोपॉलिमरकडे जाऊया होमोपॉलिमर म्हणजे काय तर एकच सिंगल युनिट एकच सिंगल युनिट जेव्हा रिपीटेड डि रिपीटेड बा बाँड्स बाँड्स तयार करतं आणि एक मोठ्याच्या मोठं पॉलिमर तयार करतं तेव्हा त्याला आपण म्हणतो होमोपॉलिमर पण जेव्हा एकपेक्षा अधिक किंवा दोनपेक्षा जास्त जेव्हा युनिट्स एकत्र येतात म्हणजे हा एक वेगळा युनिट आहे हा एक वेगळा युनिट आहे जेव्हा हे जे युनिट्स एकत्र येऊन यांच्यापासून एक, एक लाँग चेन तयार होते किंवा जेव्हा यांच्यापासून एक मोठ्याच्या मोठा कंपाऊंड तयार होतो तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत हेटेरोपॉलिमर ओके सो so, अशा पद्धतीने जे प्रोटीन आहे त्या ते हेटेरोपॉलिमर आहे कारण प्रोटीनमध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ॲसिड्स जॉईंट होऊन एखादा प्रोटीन तयार होतो सो दॅट्स वाय इट इज हेटेरोपॉलिमेरिक सो प्रोटीन्स आर पॉलिपेप्टॅड पॉलिपेप्टॅड म्हणजे काय पुन्हा एकदा आपल्याकडे आहेत अमायनो ॲसिड लेट मी ड्रॉ दिस स्ट्रक्चर सी ओ ओ एच एन एच टू इथे आहे आपला आर ग्रुप इथे आहे आपला एच ग्रुप हा झाला एक अमायनो ॲसिड दुसरा एक अमायनो ॲसिड्स आपण या ठिकाणी ड्रॉ करूया सी ओ ओ एच या ठिकाणी आहे एन एच टू या ठिकाणी आहे आर आणि वरती आहे एच यांच्यामधला हे जे एक वॉटर कंपाऊंड आहे ओके या यांना बाजूला ठेवूया आपण हे जे वॉटर कंपाऊंड आहे तर जे 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 ते जेव्हा रिलीज होईल वॉटर कंपाऊंड जेव्हा या ठिकाणी निघून जाईल वॉटर कंपाऊंड जेव्हा या ठिकाणी निघून जाईल तेव्हा इथे जो बॉन्ड तयार होतो त्याला आपण म्हणणार आहोत पेप्टाईड बॉन्ड ओके वॉटर कंपाउंड निघून गेल्यानंतर या ठिकाणी जो बॉन्ड तयार होतो त्याला आपण म्हणतो पेप्टाइड बॉन्ड आणि असे बरेचसे जेव्हा मायनो ॲसिड्स एकत्र येतात कारण हा तर एक पेप्टाइड बॉन्ड झाला इथून पुढे पण बरेचसे मायनो ॲसिड्स जॉईन होऊन त्यापासून एक प्रोटीन तयार होतं त्याला आपण म्हणणार आहोत पॉलिपेप्टाइड कारण बरेचसे त्यामध्ये पेप्टाईड बॉन्ड्स असतात सो दॅट्स वाय पॉलीपेप्टाइड नेक्स्ट आहे देर आर लिनियर चेन्स ऑफ अमाइनो ॲसिड्स लिनियर म्हणजे काय स्ट्रेट चेन्स असतात अमायन्यू ॲसिड्सचे लिंक्ड बाय पेप्टाईड बॉन्ड्स ॲज शोन इन फिगर नाईन पॉईंट थ्री अच्छा दाखवले का याच्यामध्ये नाईन पॉईंट टू नाईन पॉईंट थ्री कुठे गेलं या सो या ठिकाणी आहे नाईन पॉईंट थ्री सो नाईन पॉईंट थ्रीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे आहे एक अमाइनो ॲसिड हे आहे दुसरं अमायनो ॲसिड अशा पद्धतीने हे अमायनो ॲसिड्स या ठिकाणी पेप्टाइड लिंकेजने जॉईन होतात आणि हे सगळे पेप्टाइड लिंकेज खूप सारे असल्यामुळे याला आपण पॉली बॉन्ड असं म्हणतो जे की काय प्रोटीन so आहे प्रोटीन्स आहेत ओके सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इच प्रोटीन इज अ पॉलिमर ऑफ अमायनो ॲसिड प्रोटीन कशापासून बनलेलं आहे अमायनो ॲसिडमुळे एक अमायनो ॲसिड म्हणजे मोनोमर खूप सारे अमायनो ॲसिड्स म्हणजे पॉलोमर पॉलिमर ओके सो ॲज देअर आर ट्वेंटी टाईप्स ऑफ अमायनो ॲसिड्स किती टाईप्स आहेत ट्वेंटी टाईप्स त्याच्यामध्ये प्रकार कशावरून पडलेले आहेत डिपेंडिंग आपण आर ग्रुप आपण कोणता जॉईन करतोय फॉर एक्झाम्पल ॲलानाईन आहे साय सिस्टीन आहे प्रोलाईन आहे ट्रिप्टोपॅन आहे लायसिन आहे हे सगळे काय आहेत अमायनो ॲसिड्स अ प्रोटीन इज अ हेटेरोपॉलिमर पुन्हा एकदा हा शब्द खूप महत्त्वाचा आहे प्रोटीन इज वॉट हेटेरोपॉलिमर अँड नॉट अ होमोपॉलिमर प्रोटीन हा होमोपॉलिमर नाही आहे इट इज अ हेटेरोपॉलिमर अँड अ होमोपॉलिमर हॅज ओनली वन टाईप ऑफ मोनोमर रिपीटिंग एन नंबर ऑफ टाईम्स पण जर आपण हेटेरोपॉलिमरमध्ये पाहिलं तर त्यामध्ये बरेचसे प्रकारचे मोनोमर एकत्र येऊन त्यापासून मोठी चेन तयार होते सो धिस इन्फॉर्मेशन अबाउट दी अमायनो ॲसिड कंटेंट इज इम्पॉर्टंट ॲज लेटर इन युअर न्यूट्रिशन लेसन्स सो न्यूट्रिशन संदर्भात जे लेसन्स आहेत फिजिओलॉजीमध्ये त्याच्यामध्ये हे खूप महत्त्वाचं आहे सो यू विल लर्न दॅट सर्टन अमायनो ॲसिड्स विच आर इसेन्शियल फॉर अवर हेल्थ अँड दे हॅव टू बी सप्लायड थ्रू अवर डाएट सो दोन प्रकारचे अमायनो ॲसिड्स असतात एकतर तर इसेन्शियल अमायनो ॲसिड्स एक तर नॉन इसेन्शियल इसेन्शियल म्हणजे काय जे आपल्याला आपल्या डायटमधून घ्यावं लागतं आणि नॉन इसेन्शियल म्हणजे काय जे आपली जे अमायनो ॲसिड्स आपली बॉडी स्वतःहून तयार करते ओके पुन्हा एकदा इसेन्शियल म्हणजे काय जे आपल्याला डायटमधून मिळतं आपण जे काही खातो त्यामधून आपल्याला जे अमायनो ऍसिड्स मिळतात त्याला आपण इसेन्शियल अमायनो ॲसिड्स म्हणतो आणि जे अमायनो ॲसिड्स आपली बॉडी स्वतःहून तयार करते त्याला आपण नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड्स म्हणतो बघा इथे किती नाइन्साफी आहे जे आपल्या बॉडीमध्ये आहे त्याला आपण नॉन इसेन्शियल बोलतो आहे आणि जे आपल्याला पाहिजे त्याला आपण इसेन्शियल बोलतो ओके सो नेक्स्ट आहे आणि ओके आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हेज डायटरी प्रोटीन्स आर द सोर्स ऑफ इसेन्शियल अमायनो ॲसिड्स सो जे डायटमधून आपल्याला प्रोटीन मिळतं त्याच्यामुळे एक बॅलन्स डायट घेणं खूप गरजेचं आहे कारण आपल्या शरीराने असेही काही प्रोटीन्स ठेवले आहेत जे फक्त तुम्ही खाल तरच तुम्हाला मिळेल नाहीतर विसरा ओके सो देअर फॉर अमायनो ॲसिड्स कॅन बी इसेन्शियल ऑर नॉन इसेन्शियल द लेटर आर दोज विच आर बॉडी कॅन मेक वेल वी गेट अमायनो ॲसिड्स थ्रू अवर डाएट ऑर अवर फूड प्रोटीन्स कॅरी आउट मेनी फंक्शन्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सम ट्रान्सपोर्ट न्यूट्रिएन्स एक्रॉस सेल मेंब्रा सेल मेंबरन काही प्रोटीन्स असे आहेत की जे न्यूट्रिएन्स जे आपल्या सेल्समध्ये प्रेझेंट आहेत त्या ते एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये ट्रान्सफर करण्याचंही काम करतात काही प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये जे पण पॅथोजन वगैरे येईल त्यांच्यासोबत फाईट करण्याचं काम करतात काही प्रोटीन्स हॉर्मोन तयार करण्याचं काम करतात काही प्रोटीन्स एनझायम तयार करण्याचं काम करतात सम आर एन्झायम्स बेसिकली ऑल प्रोटीन्स आर सॉरी ऑल एन्झाइम्स आर प्रोटीन बट काही त्या ठिकाणी एक्सेप्शन्स आहेत फॉर एक्झाम्पल रायबोन्युक्लियस वगैरे जर आपण एन्झाइम्स पाहिलं तर ते एक्सेप्शन आहे ते वगळता इतर जे काही uh, सगळे अमायनो ॲसिड्स uh, सॉरी 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 सगळे एन्झाइम्स आहेत तर ते प्रोटीनपासूनच बनलेले आहेत ओके okay? एक्सेप्शन पकडून नेक्स्ट uh, आहे दॅट इज uh, प्रोटीन्स आणि त्यांचे काही एक्स्ट्रा फंक्शन्स आहेत एक तर पहिली गोष्ट ते आपल्या बॉडीच्या ग्रोथ वगैरेसाठी हेल्प करतातच पण त्यातल्या त्यात जे कलॅजन वगैरे आहे तर ते इंटरसेल्युलर ग्राउंड सबस्टन्स आहे नेक्स्ट आहे ट्रिप्सिन दॅट इज एन्झाईम इन्सुलिन दॅट इज हॉर्मोन अँटीबॉडी विच फाईट्स इन्फेक्शियस एजंट्स दॅट इज ते त्याचं फंक्शन आहे रिसेप्टर्स दॅट इज सेन्सरी रिसेप्शन म्हणजे स्मेल टेस्ट आणि जे पण हॉर्मोन विरवणे या सगळ्याचं एक सेन्स घेण्यासाठी म्हणजे ज्या ठिकाणी आपले सेन्सरी ऑर्गन्स आहेत बेसिकली स्मेल टेस्ट वगैरे यासाठी रिसेप्टर हेल्प करतं तर फॉर्म आहे ग्लुकोज ट्रान्सपोर्ट ओके ग्लुकोज ट्रान्सपोर्ट फोर हे काय करतं एनेबल्स ग्लुकोज ट्रान्सपोर्ट इन्टू सेल सो so सपोज की आता याच्यामधून आपल्याला जे आपलं ग्लुकोज आहे तर ते पाठवायचं आहे आपल्या सेलमध्ये ओके बट या ठिकाणी काही ब्रिज वगैरे नाही आहे तर ग्लुकोजला त्या सेलपर्यंत जाता यावं यासाठी इथे एक ब्रिज तयार होतो याला आपण म्हणतो जिल्यूट फोर किंवा ग्लुकोज ट्रान्सफर फोर ओके हे फोरच लिहायचं नेहमी वन टू थ्री आणि एट सेवन नाईन वगैरे असं काही असेल तर ते यामध्ये येणार नाही आहे हां जिल्यूट एट पण येतं बट ते आपल्याला एन्सआयटमध्ये नाही दिले ते आपल्याला पुढे कधीतरी असेल सो तेव्हा लक्षात ठेवा आता जस्ट फक्त जिल्यूट फोर एवढंच लक्षात ठेवायचं आहे सो जिल्यूट फोर जे आहे तर ते आपल्या बॉडीमध्ये आपल्या सेलमध्ये ग्लुकोज ट्रान्स्फर केलं जावं यासाठी एक ब्रिज तयार करतं एक पाईपलाईन थोडक्यात किंवा एक ब्रिज असेल आपण होण्या ब्रिज तयार करायचं काम करतं ओके okay? सो so, जिल्यूट फोड त्यासाठी युजफुल आहे नेक्स्ट आहे ते म्हणजे कोलॅजन इज द मोस्ट ॲबेंडंट प्रोटीन इन द ॲनिमल वर्ल्ड हे पण खूप महत्त्वाचं आहे ॲनिमल वर्ल्डमधलं सगळ्यात अॅबेंडंट प्रोटीन कोण आहे कोलॅजन आणि जर आपण बायोस्पियरमधलं सगळ्यात अबेंडंट प्रोटीन जर म्हटलं तर दॅट इज रुबिस्को ओके ॲनिमल वर्ल्डमध्ये कोलॅजन जर आपण बायोस्पिअरमध्ये म्हणतात दॅट इज रुबिस्को सो दोघांमध्ये कन्फ्युजन व करायचं नाही आहे सो रुबिस्को आणि कोलॅजन आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज पॉलिसेक्राईड्स पॉलिसेक्राइड्स म्हणजे काय बेसिकली जे कार्बोहायड्रेट्स असतात त्यांनाही आपण पॉलिसेक्राईड म्हणतो सो द ॲसिड इन्सोलेबल पलेट ऑल्सो हॅज पॉलिसेक्राईड्स दॅट इज कार्बोहायड्रेट्स ॲज अनादर क्लास ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स हे मायक्रो आहेत कार्बोहायड्रेट्समध्ये मायक्रोमॉलिक्युल्स पण पण असतात आणि मॅक्रोमॉलिक्युल्स पण असतात मायक्रोमॉलिक्युल्स म्हणजे जे जे मोनोमर्स आहेत तर ते मायक्रोमॉलिक्युल्समध्ये येतं आणि जे पॉलिमर्स आहेत तर ते मायक्रोमॉलिक्युल्समध्ये येतं सो पॉलिसेक्रायड्स आर लाँग चेन्स ऑफ शुगर कारण जर आपण कार्बोहायड्रेट्स पाहिलं कार्बोहायड्रेट्सला पण आपण बेसिकली शुगरच म्हणतो पॉलिसेक्रायड्स पण एक प्रकारचे शु शुगरच आहेत सो so, पॉलिसेक्राइड्स हे काय आहेत बऱ्याचशा मोनोमर्सपासून तयार होतात आणि ते मोनोमर्स काय आहेत शुगरच आहेत सो पोलिसेक्रेड्स आर लाँग चेन्स ऑफ शुगर्स दे आर थ्रेड्स लिटरली अ कॉटन थ्रेड जसं की आपलं कॉटन थेड असतो त्याप्रमाणे त्यांचे असे थ्रेड्स किंवा धाग्यासारखे स्ट्रक्चर तयार होतात कंटेनिंग डिफरंट मोनोसॅक्रेट्स ॲज बिल्डिंग ब्लॉक्स सो या ठिकाणी मोनोसॅक्रेड्स जे आहेत तर ते ॲज अ बिल्डिंग ब्लॉक तुम्ही लहानपणी इथे खेळला असाल ना असे ब्लॉक्सवर ब्लॉक्स एक बिल्डिंग तयार होते तर त्याप्रमाणे तो जो एक बिल्डिंग ब्लॉक असतो सपोज की असे शे स्क्वेअर शेपमध्ये असतात किंवा कशातरी शेपमध्ये असतात सो जे स्क्वेअर शेपमधला एक जो बिल्डिंग ब्लॉक आहे त्याला आपण म्हणणार मोनोमर असे बरेचसे बिल्डिंग ब्लॉक्स एकत्र येऊन एक बिल्डिंग तयार होते सो हे जे बरेचसे ब्लॉक्स आहेत त्याला आपण म्हणणार आहोत बरेचसे मोनोमर्स एकत्र येऊन हा जो एक, एक मोठ्याच्या मोठा कंपाऊंड तयार होते तो काय आहे पॉलिमर आहे ओके सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फॉर एक्झाम्पल सेल्युलोज इज अ पॉलिमेरिक पॉलिसेक्राईड कन्सिस्टिंग ऑफ ओन्ली वन टाईप ऑफ मोनोसेक्राईड दॅट इज ग्लुकोज ग्लुकोज काय आहे मोनोसेक्राईड म्हणजे मोनोमर आहे ग्लुकोजचे बरेचसे जे स्ट्रक्चर्स आहेत तर ते एकत्र येऊन त्यापासून सेल्युलोज नावाचं पॉलिमर तयार होतं ओके किंवा पॉलिसेक्राईड तयार होतं नेक्स्ट आहे त्याच्यामुळे सेल्युलोज हे काय झालं होमोपॉलिमर आपण मगाशीही पाहिलं होतं होमो याचा अर्थ काय जेव्हा एकाच प्रकारचं मोनोमर खूप वेळा रिपीट होतं तेव्हा त्याला आपण होमोपॉलिमर म्हणतो जसं की या ठिकाणी ग्लुकोज हे एकाच प्रकारचं मोनोमर आहे खूप वेळा रिपीट होऊन यापासून सेल्युलोज तयार होत आहे म्हणजे सेल्युलोज काय झालं होमोपॉलिमर सिम्पल नेक्स्ट आहे स्टार्च इज अ व्हेरियंट ऑफ दिस बट प्रेझेंट ॲज अ स्टोअर हाऊस ऑफ एनर्जी इन प्लांट टिश्यूज सो so, तुम्हाला माहिती असेल की जेव्हा आपण कार्बोहायड्रेट्स खातो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये त्याचं कन्व्हर्जन ॲज तर एकतर ग्लुकोजमधून एनर्जीमध्ये केलं जातं किंवा जे एक्सेसिव्ह ग्लुकोज असेल तर ते आपल्या बॉडीमध्ये ग्लायकोजनच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करून ठेवलं जातं पण जर आपण प्लांट्समध्ये पाहिलं तर प्लांट्समध्ये हेच कार्बोहायड्रेट्स ॲज इन द फॉर्म ऑफ स्टार्च स्टार्चच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करून ठेवलं जातं सो स्टार्च काय आहे स्टोरेज पॉलिमर आहे सेल्युलोज काय होतं स्ट्रक्चरल पॉलिमर होतं कारण हे सगळं कशामध्ये असतं प्लांट्समध्ये आहे सो स्ट्रक्चर द्यायचं काम सेल्युलोज करतं आणि त्या म्हणतो मग त्याला शेप हां आणि त्याला स्टोअर फूड स्टोअर करून ठेवण्याचं काम कोण करतं स्टार्च करतं नेक्स्ट आहे ॲनिमल्स हॅव अनादर व्हेरियंट एज ग्लायकोजन अजून एक आहे इनुलिन इनु इनुलिन इज अ पॉलिमर ऑफ फ्रक्टोज फ्रक्कटोज तुम्हाला माहिती असेल जर की फ्रूट शुगर आहे ओके सो फ्रूट शुगर फ्रक्टोज जेव्हा खूप वेळा मल्टिप्लाय होतं किंवा खूप त्याचे मोनोमर्स एकत्र येतात तेव्हा त्यापासून पॉलिमर तयार होतं दॅट इज इनुलिन इनुलिन पण फक्त फ्रुक्टोजपासून तयार होत असल्यामुळे ते, ते पण एक प्रकारचं पॉलिमर uh, आहे नेक्स्ट आहे इन अ पॉलिसेक्रेड चेन अस से की ग्लायकोजन द राईट हँड इज कॉल्ड एज रिड्युसिंग एंड आणि लेफ्ट हँड इज कॉल्ड एज नॉन रिड्युसिंग एंड सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं ग्लायकोजनला तर याच्यामध्ये दोन हँड आहेत तर या ठिकाणी आहे तो म्हणजे तुमचं राईट हँड आणि या ठिकाणी लेफ so, आहे लेफ्ट हँड सो हा जो राईट हँड आहे याला आपण रिड्युसिंग एजंट म्हणतो हा जो लेफ्ट हँड आहे याला आपण नॉन रिड्युसिंग एजंट म्हणतो असेच खूप सारे मोनोमर्स एकत्र येतात ग्लुकोजचे आणि त्यापासून एक ग्लायकोजन तयार होतं आणि दिस इज दी हा जसा जो राईट एंड आहे त्याला आपण रिड्युसिंग एजंट म्हणतो जो रॉ लेफ्ट एंड आहे त्याला आपण नॉन रिड्युसिंग एजंट म्हणतो सो आर आर राईट रिड्युसिंग असं तुम्ही लक्षात ठेवू शकता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इट हॅज ब्रांचेस ॲज शोन इन दी फिगर सो so, या yeah, ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर याला इथे ब्रांचेस आहेत म्हणजे युजली आपण कशी पाहतो चेन अशी असते पण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या चेनच्या मध्ये मध्ये असे काय आहे ब्रांचेस आहेत सो so, या yeah, ठिकाणी ब्रांचेस आहेत आता हे ब्रांचेस कसे तयार झाले तर बघा ही एक लिनियर चेन आहे ओके ही जी तुम्हाला दिसते कशी आहे लिनियर चेन ती सेम टू सेम इथे आहे आणि याच्यावरून इथे ब्रांच आलेली आहे आता मग ती ब्रांच कुठे अटॅच होणार युजली जर आपण पाहिलं तर हा कार्बन युजली जर आपण पाहिलं तर हा कार्बन आणि हा कार्बन कसा अटॅच होतोय तर याचा याचं जे हे स्ट्रक्चर आहे दॅट इज वॉट इथे असतो आपला फर्स्ट कार्बन इथे सेकंड इथे थर्ड इथे फोर्थ ओके इथे फिफ्थ आणि इथे सिक्स्थ सो हा फोर्थ कार्बन आणि याचा हा फर्स्ट कार्बन ओके याचा फोर्थ कार्बन आणि याचा फर्स्ट कार्बन असं मिळून या ठिकाणी एक बॉन्ड तयार होतो आहे आणि हा जो बॉन्ड आहे त्याला आपण म्हणतो ग्लायकोसायडिक बॉन्ड ओके या बॉन्डला आपण काय म्हणतो ग्लायकोसायडिक बॉन्ड आता या ठिकाणी ब्रांचेसच्या वेळेस आपण काय म्हणतोय की इथे हा इथे फोर्थ कार्बन आणि याचा फर्स्ट कार्बन या दोघांनी ऑलरेडी ब्रांच तयार केलाय इथे पण याचा फर्स्ट कार्बन आणि याचा फोर्थ कार्बन यांनी पण ऑलरेडी ब्रांच तयार केलाय मग आता वरचे हे जे होणारे कार्बन्स आहेत वरती अटॅच होणारे कार्बन्स आहेत ते कुठे अटॅच होणार तर ते या ठिकाणी सिक्स्थ कार्बन अटॅच होतात कारण या ठिकाणी फर्स्ट आहे इथे सेकंड आहे इथे थर्ड आहे इथे फोर्थ आहे इथे फिफ्थ आणि इथे सिक्स्थ कार्बन आहे ओके सो हे सिक्स्थ कार्बन आणि याचा हा फर्स्ट कार्बन अशा पद्धतीने या ठिकाणी ग्लायकोसायडिक बॉन्ड तयार होतो आणि हे पुढे ब्रांचिंग कंटिन्यू होत जाते सो या ठिकाणी जेव्हा ब्रांचिंग होते तेव्हा वन कॉमा सिक्स ग्लायकोसायडिक बॉन्ड तयार होतो आणि जेव्हा ब्रांचिंग नसते तेव्हा वन कॉमा फोर अल्फा हा अल्फा आहे हे सगळे अल्फा आहेत अल्फा वन कॉमा फोर ग्लायकोसायडिक बॉन्ड केव्हा तयार होतो जेव्हा ब्रांचिंग नसते आणि ब्रांच स्ट्रक्चर स्ट्रक्चर असतं आणि जेव्हा ब्रांचिंग होते तेव्हा ग्लाय सॉरी अल्फा वन कॉमा सिक्स ग्लायकोसायडिक बॉन्ड तयार होतं वन कॉमा फोर का घेतलं या ठिकाणी कारण या ठिकाणी इथे आहे फोर्थ कार्बन आणि इथे आहे फर्स्ट कार्बन यांच्यामध्ये बॉन्ड तयार झाला आहे इथे आहे सिक्स्थ कार्बन इथे आहे फर्स्ट कार्बन सो दॅट्स वाय वन कॉमा सिक्स आय होप की तुम्हाला कळलं असेल आता सगळे आपण जे बॉन्ड्स पाहतोय तर ते अल्फा असणार आहेत अल्फा ग्लुकोज किंवा अल्फा ग्लायकोजन हे सगळं आपण आता पाहतोय त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्टार्च फॉर्म्स हेलिकल सेकंडरी स्ट्रक्चर इनफॅक्ट स्टार्च कॅन होल्ड आयोडिन मॉलिक्युल इन द हेलिकल पोर्शन आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं सेकंडरी स्ट्रक्चर कसं असतं पहा या ठिकाणी प्रोटीन्स आहे ओके सो लेट मी ड्रॉ सो बेसिकली जे आपलं सेकंडरी स्ट्रक्चर असणार आहे तर ते असं हेलिकल आहे सो हे हेलिकल हेलिकल म्हणजे काय असे स्प्रिंग लाईक आहे ओके सो हे जे स्टार्चचं हेलिकल स्ट्रक्चर आहे स्टार्चमध्ये पण दोन प्रकार पडतात एस टी ए आर सी एच एक तर अमायलोपेक्टीन आणि अमायलोज अमायलोज आणि अमायलोपेक्टीन ओके आता आपण अमायलोज पाहतोय अमायलोस जे आहे तर ते असं आहे हेलिकल स्ट्रक्चरमध्ये आता जर आपण आपण म्हणतो ना की बटाट्यामध्ये स्टार्च असतं आणि ते स्टार्च आहे की नाही हे आपण कसं फाइंड आउट करतो की आपण बटाट्यावरती आयोडीनचे ड्रॉप्स टाकतो हे केलं असेल ना पाचवी सहावीला समथिंग तर त्याच्यामध्ये आपण आयोडीनचे ड्रॉप्स टाकतो आणि मग त्या बटाट्याला ब्ल्यू पर्पल असा कलर येतो ब्ल्यू पर्पल थोडासा डार्क ब्लॅक वगैरे असा कलर येतो ओके सो ते कशामुळे येतं की बटाट्यामध्ये जे स्टार्च आहे तर त्याच्यामध्ये हे जे हेलिकल स्ट्रक्चर आहे तर याच्यामध्ये आयोडीन इथे फस्त जाऊन म्हणजे इथे आयोडिन काय होतं ट्रॅप होतं ओके सो so, आता हे जे आयोडीन ह्याच्यामध्ये ट्रॅप होणार आहे त्या आयोडिनमुळेच काय होणार आहे त्या पर्टिक्युलर स्टार्सचा कलर आपल्याला कसं दिसणार आहे लाईक वॉयलेट किंवा पर्पल असं समथिंग दिसणार आहे ओके सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सो या ठिकाणी तुम्हाला कलर पण सांगितलेला सा आहे ब्ल्यू कलर असतो डार्क ब्ल्यू एकदम कलर असतो आणि थोडासा पर्पल मिक्स असा कलर असतो त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेल्युलोज डज नॉट कंटेन कॉम्प्लेक्स हेलिक्स अँड हेज कॅनॉट होल्ड आय टू म्हणजेच आयोडीन सो आता या ठिकाणी जे सेल्युलोज आहे तर ते सेल्युलोज असं हेलिकल स्ट्रक्चर तयार करत नाही आणि हेलिकल स्ट्रक्चर तयार करत नसल्यामुळे इथे कुठेही आयोडीनला ट्रॅप व्हायला जागा नाही आहे आणि दॅट्स सिवाय सेल्युलोजमध्ये आपल्याला आयोडीन ट्रॅप झालेला पाहायला मिळत नाही त्याच्यामुळे सेल्युलोजमध्ये जरी आपण आयोडीनचं सोल्युशन टाकलं तरीही त्याला आपल्याला कलर मिळत नाही ओके सो तुम्हाला हे पण विचारलं जाऊ शकतं हे काय आहे सेल्युलोजमध्ये तुम्हाला आयोडीनला कोणताही कलर मिळत नाही बट हेच जर तुम्ही स्टार्चसोबत परफॉर्म केलं सेम एक्सपेरिमेंट तर तुम्हाला ब्ल्यू कलर मिळतो ओके आणि हे स्ट्रक्चर पण खूप महत्त्वाचं आहे बऱ्याचदा हे डायरेक्ट येतं स्ट्रक्चर आणि कोणत्या बायोमायक्रोमॉलिक्युल किंवा कोणत्या मॉलिक्युलचं हे स्ट्रक्चर आहे कोणत्या बायोमॉलिक्यूलचं स्ट्रक्चर आहे असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं नेक्स्ट आहे प्लांट सेल वॉल्स आर मेडअप ऑफ सेल्युलोज तुम्हाला सगळ्यांना हेही माहिती आहे आपण आय थिंक प्लांट किंगडममध्ये शिकत आहोत की प्लांट किंगडममध्ये म्हणजे जे पण प्लांट्स आहेत त्यांच्या सेलवॉल जे आहे तर त्यांच्या सेलवॉलमध्ये काय असतं सेल्युलोज असतं ओके सेल्युलोज हे कशाचं पॉलिमर आहे एक्झॅक्टली सेल्युलोज हे ग्लुकोजचं पॉलिमर आहे ओके सेल्युलोजमध्ये आयोडीन राहतं का नाही राहत गुड सो नेक्स्ट आहे पेपर मेड फ्रॉम प्लांट पल्प अँड कॉटन फायबर इज सेल्युलोसिक सो दॅट्स वाय तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे की आपण पेपर आपला पेपर कशापासून बनतो प्लांटपासून बनतो सो so, प्लांटपासून पेपर पल्ब तयार करणं किंवा कॉटन फायबर असणं या सगळ्यांमध्ये काय असतं सेल्युलोज प्रेझेंट so, असतं सो दॅट्स वाय कॉटन फायबर किंवा पेपर पल्ब जो तयार केला जातो तो काय का आहे सेल्युलोजिक आहे नेक्स्ट आहे देअर आर मोर कॉम्प्लेक्स पॉलिसेक्रेट्स इन नेचर याच्यापेक्षाही भयंकर प्रचंड अवघड स्ट्रक्चर असणारे किंवा प्रचंड कॉम्प्लेक्स असेही बरेचसे पॉलिसेक्रायट्स अजूनही नेचरमध्ये आहेत ते आपल्याला नाही अभ्यासायचे आहेत आता सध्या आपण फक्त सिंपल सिंपल स्ट्रक्चर्स अभ्यासणार आहोत लाईक ग्लायकोजन आहे त्यासोबतच रायबोज ग्लुकोज वगैरे आहे रायबोज ग्लुकोज या ठिकाणी होतं हा ते सांगायचं राहिलं त्याच्याबद्दल आता या ठिकाणी हे ग्लुकोज काय आहे तर ग्लुकोजमध्ये सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स हा फॉर्म्युला आहे हे स्ट्रक्चर कसं तयार झालं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक काम करते मी आधी ते कम्प्लीट करते पॉलिसेक्रेट त्याच्यानंतर आपण मोनो सेक्रेटवरती येऊया ओके स्वतः so, या ठिकाणी जो आहे हां ओके सो so, नेक्स्ट आहे they have, they have as, uh, blocks, sugars, uh, दे हॅव दे हॅव ॲज बिल्डिंग ब्लॉक्स अमायनो शुगर्स अँड केमिकली मॉडिफाईड शुगर्स दॅट इज ग्लुकोसमाइन एन एटल ग्लुकोसामाईन तुम्ही एन टी पाहिलं असेल म्हणजे नॅट त्याला आपण म्हणतो हे याच्यामध्ये सेलवॉलमध्ये वगैरे प्रेझेंट असतं त्यासोबतच कायटीनमध्ये वगैरे प्रेझेंट असतं ओके कायटीन हा कायटीन आहेच पुढे ओके सो नेक्स्ट आहे जर तुम्ही अर्थ्रोपोट्स पाहिलं तर अर्थ्रोपोट्सच्या एक्झोस्ट कायटीन प्रेझेंट असतं सो हे जे कायटीन आहे हे काय आहे कॉम्प्लेक्स पॉलिसिक्रेड आहे आणि कायटीन कशापासून बनलेलं आहे नॅटपासूनच बनलेलं आहे एन एसिटेल सॉरी नॅकपासून बनलेलं आहे एन ग्लुकोस ग्लुकोसामाइन ओके नॅट नाही आहे ते नॅग होतं नेक्स्ट आहे दिस कॉम्प्लेक्स पॉलिसेक्रेट्स आर मोस्टली होमो होमोपॉलिमर्स हे जे कॉम्प्लेक्स पॉलिसेक्रेट्स आहेत मग ते कायटीन असू दे किंवा सेल्युलोज असू दे हे सगळे कसे आहेत होमोपॉलिमर्स आहेत कारण सेल्युलोज फक्त ग्लुकोजपासून बनले आहे कायटीन फक्त नॅकपासून बनलेलं आहे एजीपासून म्हणजेच एन असाटलं ग्लुकोसामाईनपासून बनलेलं आहे सो हे जे सगळे त्याला आपण काय म्हणू शकतो पॉलिमर्स आहेत तर ते कसे आहेत होमोपॉलिमर्स आहेत आता आपण पाहतो आहे खरं तर याच्यावरती थोडी इन्फॉर्मेशन आधीच द्यायला हवी होती मी सॉरी बट तरीही आता आपण पाहूया आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हे काय आहेत कार्बोहायड्रेट्स आहेत आणि हे कसं आहेत मोनोमर्स स्व असे बरेचसे ग्लुकोजच्या चेन्स एकत्र येऊन त्यापासून काय तयार होणार आहे एक आपलं पॉलिमर तयार होणार आहे ज्याला आपण सेल्युलोज म्हणू शकतो किंवा जे ग्लुकोजचे पॉलिमर्स आहेत तर ते तयार होणार आहेत आता ॲज यू नो की ग्लुकोजचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे सी सिक्स एच टुवेल्व्ह ओ सिक्स म्हणजे या ठिकाणी सिक्स कार्बन आहेत ट्वेल्व हायड्रोजन आहेत ऑक्सिजन सिक्स आहेत आता जेव्हा ही अशा पद्धतीची चेन आपण तयार करतो तर याचा अर्थ काय सिक्स असल्यामुळे आपण या ठिकाणी हेक्झॅगोनल घेतलेला आहे हेक्झागुण घेतलेला आहे या ठिकाणी असतो आपला पहिला कार्बन इथे दुसरा कार्बन थर्ड कार्बन फोर्थ कार्बन इथे आतमध्ये फिफ्थ कार्बन असतो आणि बाहेर सिक्स्थ कार्बन असतो दॅट्स वाय जेव्हा आपण लिहिणार आहोत तेव्हा आपण सी एच टू ओ एच असं लिहितो आता या ठिकाणी याच्यामध्ये एक अल्डीहाईड ग्रुप प्रेझेंट असतो ओके सो याच्यामध्ये काय असतो अल्डीहाईड ग्रुप प्रेझेंट असतो तो आपण अशा पद्धतीने या ठिकाणी रिप्रेझेंट करतो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जर आपण रायबोज घेतलं तर रायबोज काय आहे पेंटोज आहे पेंटोज म्हणजे काय याच्यामध्ये फाईव्ह कार्बन असणार आहेत सो सी फायव्ह एच टेन एच टेन ओ फाईव्ह ओके असं याचं स्ट्रक्चर असणार आहे आता इथे जर आपण पाहिलं तर इथे फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन थर्ड कार्बन आतमध्ये फोर आणि बाहेर येणार आहे आपला फिफ्थ कार्बन अशा पद्धतीने आपण हे स्ट्रक्चर तयार करतो आणि आय होप की तुम्हाला स्ट्रक्चर कळलं असेल आणि मग अशी ज्याप्रमाणे आपण पाहिलं होतं ग्लायकोजनमध्ये तर इथेही आपण पाहिलं होतं की हे जे आपला एक काय आहे या ठिकाणी ग्लुकोजचा मॉलिक्युल आहे ग्लुकोजचा मॉलिक्यूल कसा असतो हे आपण आताच पाहिलं सो जेव्हा दोन ग्लुकोजचे मॉलिक्युल्स एकत्र येतात तेव्हा यांच्यामध्ये इथे काय असणार आहे ओ एच आहे इथे पण काय असणार आहे ओ एच असणार आहे तर यांच्यामधला हा जो ओ एच आणि हा जो एक एच आहे हा निघून जातो हा निघून गेल्यानंतर इथे काय राहतो फक्त ओ सो हा जो ओ आहे हा जो ऑक्सिजन आहे या दोघांमध्ये कंबाईन येतो मग ते जे मागाशी आपण दोन एच आणि ओ बाहेर काढलं हे काय झालं एच टू ओ झालं म्हणजे या ठिकाणी आपण वॉटर बाहेर काढलं आणि जेव्हा आपण वॉटर बाहेर काढतो तेव्हा ग्लुकोजचे दोन मोनोमो मोनोमर्स एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये एक बॉन्ड तयार होतो आणि ते डायसेक्रॅड म्हणजे दोन झाले ना सो दॅट्स वय ते डायसेक्रॅड बनवतात ओके स्वतः आता जेव्हा आपण इथून वॉटर बाहेर काढून इथे एक बॉन्ड तयार होणार आहे त्या बॉन्डला आपण म्हणतो ग्लायकोस सायडिक बॉन्ड ओके ग्लुकोजमध्ये किंवा ग्लायकोसायडिक ओके ग्लुकोजमध्ये किंवा कार्बोहायड्रेट्समध्ये जो बॉन्ड तयार होतो त्याला आपण म्हणतो ग्लायकोसायडिक बॉन्ड सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे न्यूक्लिक ऍसिड्स जे की डी एन ए आणि आर एन एमध्ये असतात द अदर टाईप ऑफ मायक्रोमॉलिक्युल दॅट दॅट वन वुड फाईंड इन दी ॲसिड इन्सॉल्युबल फ्रॅक्शन ऑफ एनी लिव्हिंग टिश्यू इज द न्यूक्लिक ॲसिड दिज आर पॉलि न्यूक्लिओटाड्स हे पॉली न्युक्लिओटाड्स आहेत त्यांच्यामध्ये खूप सारे न्यूक्लिओटाइड असतात न्यूक्लिओटाइड काय आहे हे आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे सो टुगेदर विथ पोली पॉलिसेक्राइड्स अँड पॉलिपेप्टाइड्स दिस कंप्रेस दी ट्रू मायक्रोमॉलिक्युल फ्रॅक्शन ऑफ एनी लिव्हिंग टिश्यू ऑर सेल सो फॉर न्यूक्लिक ॲसिड्स द बिल्डिंग ब्लॉक इज अ न्यूक्लिओटाइड याच्यामध्ये बिल्डिंग ब्लॉक काय आहे न्यूक्लिओटायड म्हणजे याचा बेसिक मोनोमर काय झाला दॅट इज न्यूक्लिओटाईड न्यूक्लिओटॅड म्हणजे काय एकतर पहिल्यांदा नायट्रोजनस बेस प्लस शुगर प्लस फॉस्फ फॉस्फरस हेम फॉस्फेट सॉरी फॉस्फेट ग्रुप हेमेऊन काय तयार होणार आहे या ठिकाणी आपलं न्यूक्लिओटाईड आणि न्यूक्लिओटाईड हे काय आहे बेसिक स्ट्रक्चर आहे किंवा मोनोमर आहे बरेचसे न्युक्लिओटाईड एकत्र येऊन त्यापासून तयार होणार आहे आपलं न्यूक्लिओसिड सो अ न्यूक्लिओटाइड हॅज थ्री केमिकली डिस्टिंक्ट कंपोनेंट्स वन इज हेटेरोसायक्लिक कंपाऊंड आता हे जे हेटेरोसायक्लिक कंपाऊंड आहे याचा अर्थ काय आपलं नायट्रोजनस बेस मग ते ॲडिनाईन असेल ग्वानाइन असेल किंवा काय त्यांची नावं आहे हां सायटोसिन असेल थायमिन असेल युरासिल असेल सो यापैकी कोणताही जो नायट्रोजनस बेस आहे त्याला आपण इन कॉमन टर्म्समध्ये हेटेरोसायक्लिक कंपाऊंड असं म्हणतो नेक्स्ट आहे सेकंड आहे ते म्हणजे मोनो मोनोसायकराईड म्हणजे आपलं शुगर कंपाऊंड नेक्स्ट आहे ते म्हणजे फॉस्फोरिक ॲसिड म्हणजेच आपलं फॉस्फेट ग्रुप अशा पद्धतीने नायट्रोजनस बेस शुगर आणि फर्स्टपेड ग्रुप एकत्र येऊन काय बनवतात न्यूक्लिओटाईड नेक्स्ट आहे ॲज यू नोटिस इन फिगर नाईन पॉईंट वन द हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स इन न्यूक्लिक ॲसिड्स आर द नायट्रोजनस बेसेस दॅट इज ॲडिनाईन ग्वानाइन युरॅसिल सायटोसिल थायमिन आणि तुम्हाला हेही माहिती असेल की हे जे प्युरिन्स आहेत आणि पिरिमिडीन्स आहेत हे एकमेकांना लिंक करतात म्हणजे जर या ठिकाणी सपोज की आपण डी एन एच स्ट्रक्चर पुढे पाहणार आहोतच बट तरीही तुम्हाला माहिती असेल या ठिकाणी जर आपण डी एन एच्या एका हेलिक्सवरती जर ॲडिनाईन घेतला तर दुसऱ्या हेलिक्सवरती थायमिन येतं इथे जर आपण ग्वानाइन घेतला तर इथे सायटोसाईनच येतं ओके सो अशा पद्धतीने हे एकमेकांना अपोजिट टर्म्समध्ये असे लिंक करतात आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲडिनाईन अँड ग्वानाइन आर सबस्टिट्युटेड दॅट इज प्युरिन्स वाईल दी रेस्ट आर सबस्टिट्युटेड पिरिमिडिन्स सो ॲडिनाईन आणि ग्वानाइन काय आहे प्युरिन्स आहेत आणि युरॅसिल थायमिन आणि सायटोसाईन काय आहेत पिरिमिडिन्स आहेत द स्केलेटिल हेटेरोसायक्लिक रिंग इज कॉल्ड ॲज प्युरिन अँड पिरिमिडिन रेस्पेक्टिव्हली स्वतः या ठिकाणी स्केलेटिल हेटेरोसायक्लिक रिंग म्हणजे काय प्युरिन आणि पिरिमिडिन नेक्स्ट आहे द शुगर फाउंड इन पोलीन्युक्लिओटाईड इज आयदर रायबोज ऑर डिओक्सिरायबोज आता या ठिकाणी जी शुगर आपण वापरणार आहोत किंवा जे मोनोसाक्राईड आपण वापरतोय ते एकतर रायबोज असेल किंवा डिओक्सिरायबोज आता रायबोज घ्या किंवा डिओक्सिरायबोज घ्या दोघंही पेंटेन सॉरी दोघंही पेंटोज आहेत म्हणजे हे सी फाईव्ह एच टेन ओ फाईव्ह असंच कंपाऊंड आहे ओके दोघंही पेंटोज आहेत मग तरीही आपण रायबोज आणि डिओक्सी रायबोज असं का घेतो तर रायबोज हे आर एन एमध्ये असतं आणि डिओक्सी रायबोज हे डी एन एमध्ये असतं ओके आफ्टर दॅट याचं एक बेसिक रिझन याचं एक खूप मोठं रिझन पण आहे की ते लाईट वगैरे ट्रॅव्हल करतात ते आपण याच्यामध्ये नाही पाहत आहोत आणि एन सी आर टीमध्येही ते नाही दिले सो आपण त्याच्या डेपमध्ये नको जायला कारण ते खूप थोडं वेगळं आहे टॉपिक सो दॅट्स वाय फक्त एवढंच लक्षात ठेवा की डी एन एमध्ये आहे सो आपण त्याला डिओक्सिरायबोस म्हणतो आणि हे जर आर एन एमध्ये असेल तर त्याला आपण ड्रायबोज म्हणतो आणि दोघंही कसे आहेत पेंटोज आहेत नेक्स्ट आहे अ न्यूक्लिक ऍसिड कंटेनिंग डिओक्सिरायबोज इज कॉल्ड ॲज डिओक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड दॅट इज डी एन ए आणि वाईल दॅट विच कंटेन्स रायबोज इज कॉल्ड एज रायबो न्यूक्लिक ॲसिड आर एन ए ओके नेक्स्ट आहे स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन प्रोटीनचं स्ट्रक्चर आता आपण पाहतो आहे प्रोटीन्स ॲज मेन्शन अर्लियर दे आर हेटेरोपॉलिमर्स हे आपण मागाशीही पाहिलं की ते हेटेरोमॉलिक्युल्स का आहेत कसे आहेत त्यानंतर हेटेरोपॉलिमर्स कंटेनिंग स्ट्रिंग्स ऑफ अमाइनो ॲसिड्स अमायन्यो ॲसिड्सचे चेन्स ह्याच्यामध्ये असतात नेक्स्ट आहे स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्युल्स मीन्स डिफरंट थिंग्स इन डिफरंट कॉन्टेक्स्ट सो इन इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री द स्ट्रक्चर व्हेरिएबली रेफर्स टू द मॉलिक्युलर फॉर्म्युला दॅट इज एन एसीएल म्हणजे सोडियम क्लोराईड मॅग्नेशियम क्लोराईड एक्सेट्रा ऑर्गॅनिक केमिस्ट ऑलवेज राईट अ टू डायमेशनल व्ह्यू ऑफ मलिक्युल्स वाय रिप्रेझेटिंग द स्ट्रक्चर ऑफ द मॉलिक्यूल्स दॅट इज फॉर एक्झाम्पल पेन्झिल नेफ्टॅलीिनिनिनिनिन एक्सेट्रा याच्यामध्ये कोणताही एमसी क्यू तयार होऊ शकत नाही या फोर लेवल्सपर्यंतच्या पार्टवरती सो त्याच्यामुळे फक्त हे महत्त्वाचं आहे की आपले जे प्रोटीन्स आहेत ते कसं आहेत हेट्रोपॉलिमर बाकी हे सगळं नाही हे केलं तरी पण चालेल नेक्स्ट आहे फिजिसिस्ट कन्ज्युम अप टू दी थ्री डायमेन्शनल व्यूज ऑफ मॉलिक्युलर स्ट्रक्चर व्हाईल बायोलॉजिस्ट डिस्क्राईब दी प्रोटीन स्ट्रक्चर ॲट फोर लेवल्स सो आता इथून पुढे आपलं मेन टॉपिक स्टार्ट होतोय द सिक्वेन्सपासून द सिक्वेन्स ऑफ अमायनो ॲसिड्स दॅट इज द पोजिशन इन्फॉर्मेशन इन अ प्रोटीन विच इज द फर्स्ट अमायनो ॲसिड विच इज सेकंड अँड सो ऑन इज कॉल्ड एज प्रायमरी स्ट्रक्चर जेव्हा ज्या स्ट्रक्चरमध्ये फक्त अमायनो ॲसिड जोडलेले असतात या ठिकाणी पहिला अमायनो ॲसिड हा दुसरा हा तिसरा समथिंग लाईक असा असा अशा पद्धतीने जेव्हा फक्त अमायनो ॲसिड जस्ट पॉलिपिप्टॅट बॉन्डने जोडलेले असतात तेव्हा त्याला आपण म्हणतो प्रायमरी स्ट्रक्चर ओके आणि प्रायमरी स्ट्रक्चरच्या आधारे पुढे जो काही आपला एक कंपाऊंड तयार होणार आहे त्याचा स्ट्रक्चर कसा असेल काय असेल हे सगळं याच्यानुसार ठरतं अ प्रोटीन इज इमॅजिन ॲज अ लाईन आपण प्रोटीन एक लाईन आहे असं इमॅजिन करूया

द फर्स्ट अमायनो ॲसिड इज ऑल्सो कॉल्ड ॲज एन टर्मिनल अमायनो ॲसिड आता ह्याला एन टर्मिनल का म्हणतात कारण याच्या शेवटी काय आहे अमायनो ग्रुप आहे म्हणजे काय तर बघा या ठिकाणी पुन्हा एकदा आता हा आहे आपला आपला अमायनो ॲसिड ओके सो अमायनो ॲसिडचे एका साईडला काय असतं एन एच टू म्हणजे अमायनो ग्रुप असतो आणि दुसऱ्या साईडला सी डबल ओ एच म्हणजे कार्बोक्झील ग्रुप असतो आता जेव्हा आपण या साईडला म्हणतोय सपोज की सेम इथे सेम घेऊया आपण चला जाऊ दे सेम इथे शेवट एंड कोणाचा आहे अमाइनो ॲसिडचा आहे सेम इथे शेवट एंड कोणाचा आहे कार्बोक्झीलचा आहे मग या ठिकाणी शेवट एंड काय आहे अमाइनो ॲसिड असल्यामुळे याला आपण एन टर्मिनल म्हणतो आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असंच जर स्ट्रक्चर पुढे कंटिन्यू झालं तर इथे देखील थांब रे किती पळतोय हां इथे इथे जर आपण पाहिलं तर इथे देखील काय असणार आहे एन एच ट्रू असणार आहे आणि इथे काय असणार आहे सी डबलो एच म्हणजे या ठिकाणी शेवटी काय राहतोय सी राहतो आहे सो याला so आपण सी टर्मिनल म्हणतो आणि याला आपण एन टर्मिनल म्हणतो ओके सो so दॅट्स वाय जो फर्स्ट टर्मिनल असतो त्याला आपण म्हणणार आहोत एन टर्मिनल आणि जो लास्ट टर्मिनल असतो त्याला आपण म्हणणार आहोत सी टर्मिनल सो नेक्स्ट आहे अ प्रोटीन थ्रेड डज नॉट एक्सिस्ट थ्रू ॲज अॅन एक्सटेंडेड रिजिड रॉड म्हणजे प्रोटीनचा प्रोटीनचं जर आपण हे प्रायमरी स्ट्रक्चर पाहिलं तर आपल्याला असं वाटेल की हे रॉडसारखं एकदम एकदम असं स्ट्रेट किंवा असं रॉडसारखं वगैरे आहे रिजिड आहे तर रिजिड वगैरे असं काही नाही आहे ते थेडसारखं आहे ते फोल्ड वगैरे होऊ शकतं सो so जेव्हा ही प्रायमरी चेन किंवा जेव्हा हे प्रायमरी स्ट्रक्चर अशा पद्धतीने फोल्ड होणार आहे हेलिकल फॉर्मॅटमध्ये तेव्हा त्यापासून ते सेकंडरी स्ट्रक्चर तयार होतं ज्याला आपण अल्फा हेलिक्स असं म्हणतो आणि त्याचप्रमाणे प्रायमरी स्ट्रक्चर अजून एका सॉरी अजून एका फॉर्मॅटमध्ये पण तयार होतं तुम्हाला प्लेट्स माहिती असतील ना साडीच्या तर त्याप्रमाणे त्या कशा प्लेट्स असतात त्याप्रमाणे या ठिकाणी प्लेटेड स्ट्रक्चर तयार होतं ज्याला आपण म्हणतो बीटा प्लेटेड स्ट्रक्चर किंवा बीटा प्लेटेड शीट ओके सो लेट अस सी थेअरी पाहूया आपण नेक्स्ट आहे द थ्रेड इज फोल्डेड इन टू द फॉर्म ऑफ हेलिक्स सिमिलर टू अ रिव्हॉल्विंग स्टेअर केस ज्याप्रमाणे तुम्ही काहीतरी ते असतात ना जुने महाल वगैरे समथिंग ते त्याच्यामध्ये तुम्ही असं असे काय म्हणतात त्याला अशा गोल जिना जिना वगैरे असं पाहिला असेल ओके गोल जिना असतो ना लाईक दिस असा जसं सो त्या पद्धतीने त्या जिन्याप्रमाणे हे रिवॉल्व्ह होतात आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ऑफकोर्स ओनली सम प्रोटीन्स ओनली सम पोर्शन्स ऑफ द प्रोटीन थ्रेड आर अरेंजड इन द फॉर्म ऑफ हेलिक्स पूर्ण हेलिक्स तयार होत नाही म्हणजे एकदमच असा 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 असं होत नाही तर फक्त काही भाग भागच या ठिकाणी हेलिकल स्ट्रक्चर दाखवतो बाकी कसा आहे थोडा असा आहे परत इथे हेलिकल परत इथे हेलिकल परत इथे हेलिकल अशा पद्धतीने थोडासाच भाग हेलिकल दाखवतो बाकी थोडं स्ट्रेट वगैरे असतं आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इन प्रोटीन्स ओनली राईट हँडेड हेलिक्स आर ऑब्झर् ऑब्झर्वड हे सगळ्यात सगळ्यात सगळ्या सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रोटीन्समध्ये फक्त फक्त आणि फक्त राईट हँडेड हेलिक्सच आपल्याला पाहायला मिळतात राईट हँडेड म्हणजे कसं आता माझा इकडचा हॅड हँड राईट आहे सो आता इथे जर आपण पाहिलं तर हे फक्त राईट साईडला असं हेलिक्स तयार होतात ओके सो हे राईट साईडहून असं फोल्ड झालेलं आहे याला आपण म्हणणार आहोत राईट राईट हँडेड हेलिक्स ओके इथे पण जर तुम्ही पाहिलं याला असं जर उभं केलं अरे 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 हा ओके याला जर आपण असं उभं केलं तर हे पण असंच हेलिक हेलिकल स्ट्रक्चर दाखवणार आहे स्वयला आपण म्हणतो राईट हँडेड हेलिक्स पाहायला मिळतात प्रोटीनमध्ये आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अदर रिजन्स ऑफ दी प्रोटीन थ्रेड आर फोल्डेड इन टू अदर फॉर्म विच इज कॉल्ड अ सेकंडरी स्ट्रक्चर आणि याला हे जे स्ट्रक्चर आहे की अशा पद्धतीने प्रायमरी स्ट्रक्चरपासून जे तयार होणार आहे त्याला आपण म्हणतो सेकंडरी स्ट्रक्चर हे दोन प्रकारचं आहे अल्फा हेलिक्स आणि दुसरं म्हणजे बीटा प्लेटेड नेक्स्ट आहे आता हे जे अल्फा हेलिक्स वगैरे आहे आणि बीटा प्लेटेड आहे कुठे कुठे पाहायला मिळतं तर अल्फा हेलिक्स आपल्या कॅरेटिनमध्ये आपल्या नेल्समध्ये आपल्या हेअरमध्ये वगैरे पाहायला मिळतं आणि बीटा प्लेटेड ते जे आ, सिल्क वगैरे असतं त्याच्यामध्ये पाहायला मिळतं ओके आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इन ॲडिशन द लाँग प्रोटीन चेन इज ऑल्सो फोल्डेड अपॉन इट सेल्फ लाईक अ होलो उल उलन बॉल गिव्हिंग अरायज टू द टर्शरी स्ट्रक्चर आता हे जे या ठिकाणी सेकंडरी स्ट्रक्चर आहे सेकंडरी स्ट्रक्चर तयार झालेलं आहे तर हे सेकंडरी स्ट्रक्चर अशा पद्धतीने बरेचसे सेकंडरी स्ट्रक्चर गोळा होतात जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे बीटा प्लेटेड पण आहे तर असे सेकंडरी स्ट्रक्चर जेव्हा एकत्र येतात ज्याच्यापासून एक तुम्ही याचा काय म्हणता मग त्याला मराठीमध्ये उलन जे शिपपासून आपल्याला मिळतं लोकर लोकर हा तर ते लोकरीचा धागा जर तुम्ही पाहिला असेल तर ते कशा पद्धतीने असं अरेंज असतं एकदम असं एकमेकांमध्ये गुंडाळलेलं असतं तर त्याचप्रमाणे टर्शरी स्ट्रक्चर तयार होणार आहे कशापासून तयार होतं अल्फा हेलिक्स आणि बीटा पासून आणि या ठिकाणी जो बॉन्ड तयार होतो त्याला आपण म्हणतो डायसल्फाईड बॉन्ड आणि डायसल्फाईड बॉन्ड जेव्हा तयार होतो याच्यामधून पाणी बिन अजिबात रिलीज होत नाही सो असा प्रश्न विचारला जातो की पुढीलपैकी म्हणजे कोणत्या बॉन्डमधून वॉटर रिलीज होतं तर वॉटर फक्त ग्लायकोसाडिक बॉन्ड पेप्टाईड बॉन्ड इस्टर बॉन्ड यांच्यामधून रिलीज होतं डायसल्फाईड बॉन्डमधून वॉटर रिलीज होत नाही सो असा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो डायसल्फाईड बॉन्ड कुठे तयार होते तर फक्त टर्शरी स्ट्रक्चरमध्ये प्रोटीनच्या टर्शरी स्ट्रक्चरमध्ये तयार होतंय नेक्स्ट आहे दिस अस अ थ्री डायमेन्शनल व्यू ऑफ अ प्रोटीन आता टर्शरी स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय मिळतो आहे प्रोटीनचा थ्री डायमेन्शनल व्ह्यू मिळतोय थ्री डी व्ह्यू मिळतोय ओके सो नेक्स्ट आहे टर्शरी स्ट्रक्चर इज ॲब्सिल्युटली नेसेसरी फॉर मेनी बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज ऑफ प्रोटीन सो टर्शरी स्ट्रक्चर खूप महत्त्वाचं आहे टर्शरी स्ट्रक्चरद्वारे आपल्या बॉडीमधल्या अनेक बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज परफॉर्म केल्या जातात फॉर एक्झाम्पल जे एन्झायम्स वगैरे आहेत त्यांच्यामधलं बेसिक स्ट्रक्चर हे टर्शरी स्ट्रक्चर असतं सो दॅट्स वाय टर्शरी स्ट्रक्चर खूप महत्त्वाचं आहे नेक्स्ट आहे सम प्रोटीन्स आर ॲन असेंब्ली ऑफ मेनी मोर दॅन वन पॉलिपेप्टाइट ऑर सब युनिट्स काही प्रोटीन्स असे आहेत की ज्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त पॉलिपेप्टाइट चेन्स प्रेझेंट आहेत द मॅनर इन विच दिस इंडिव्हिज्युअल फोल्डेड पॉलिपेप्टाईट्स ऑर सब युनिट्स अरेंज इन विथ रेस्पेक्ट टू इच ऑदर सो फॉर एक्झाम्पल तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर अशा पद्धतीने जेव्हा बेसिकली जेव्हा या ठिकाणी लेटमी शो यू हां बेसिकली जेव्हा या ठिकाणी तीन सॉरी चार चार टर्शरी स्ट्रक्चर एकत्र येतील तेव्हा त्यापासून एक कॉड्रॅ कॉ कॉटरनरी कॉटनरी स्ट्रक्चर तयार होणार आहे आणि हे जे कॉटनरी स्ट्रक्चर आहे ऑफ प्रोटीन इज प्रेझेंट इन द हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन तुम्हाला माहिती आहेच हिमोग्लोबिनमध्ये फोर सब युनिट्स असतात दोन अल्फा आणि दोन बीटा ओके हे जे हिमोग्लोबि हे जे हिमोग्लोबिन आहे आपलं याच्यामध्ये दोन सब युनिट्स असतात एकतर अल्फा आणि एकतर बीटा ओके सो आता इथे जर आपण पाहिलं तर हिमोग्लोबिन हे कसं आहे फोर डी म्हणजे फोर डायमेन्शनल आहे फोर त्याच्यामध्ये थ्री थ टर्शरी स्ट्रक्चरचे फोर पार्ट्स प्रेझेंट आहेत सो त्याला आपण म्हणणार आहोत कॉटरनरी स्ट्रक्चर अजूनही कुठे पाहायला मिळतं काही नाही दिले सो हे फक्त हिमोग्लोबिन तुम्ही लक्षात ठेवू शकता अजून एक एक्झाम्पल असं आहे टर्शरी स्ट्रक्चरचं की टर्शरी स्ट्रक्चर जे आहे ते मायोग्लोबिनमध्ये पाहायला मिळतं ओके कॉटर्नरी जे आहे तर ते हिमोग्लोबिनमध्ये पाहायला मिळतं आणि टर्शरी कुठे पाहायला मिळतं मायोग्लोबिनमध्ये सो मायोग्लोबिन म्हणजे काय जे आपल्या मसल्समध्ये मिळणारं प्रोटीन आहे त्याला आपण म्हणतो मायोग्लोबिन सो मायोग्लोबिनमध्ये पाहायला मिळतं टर्शरी स्ट्रक्चर आफ्टर दॅट नेक्स्ट इज नेचर ऑफ बॉन्ड लिंकिंग मोनोमर्स इन अ पॉलिमा सो आता आपण पाहणार आहोत खरं म्हणजे ग्लायकोसेडिक बॉन्ड टायग्राम्सद्वारे कसं तयार होतं वगैरे हे सगळं आता आपण पाहतोय सो फर्स्ट ऑफ ऑल इन अ पॉलिपेप्टाइड ऑर अ प्रोटीन अमायनो ॲसिड अमायनो ॲसिड्स आर लिंक्ड बाय पेप्टाईड बॉन्ड आता इथे जर आपण पाहिलं तर लेट मी सी की स्ट्रक्चर वगैरे काही आहे का नाही ओके सो इथे जर आपण पाहिलं तर तुमचं स्ट्रक्चर आतापर्यंत पाठ झालं असेल पेप्टाइड बॉन्डचं इथे असणार आहे सी डबल ओ एच इथे असणार आहे सी अरे 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 उठत का नाही आहे इथे असणार आहे आर इथे असणार आहे एन एच टू आणि वरती असणार आहे एच बॉन्ड ओके सो आता इथे जेव्हा स्ट्रक्चर तयार होतं तेव्हा ॲज यू नो की याच्यामधून वॉटर मॉलिक्युल्स जो आहे तर तो बाहेर पडणार आहे तर तेच इथे सांगण्यात आलेलं आहे हे खूपदा रिपीट झालं आहे बट तरीही आय होप की तुम्हाला आधी पण कळलं असेल आणि आताही कळेल सो बेसिकली which is formed when the uh, carboxyl that is CWH group of one amino acid react with the amino acid bond NH2 group of the next amino acid विथ द एलिमिनेशन ऑफ वॉटर सो या ठिकाणी बेसिकली काय होते वॉटर रिमूव्ह होत आहे आणि कोणत्याही प्रोसेसमधून कोणत्याही रिॲक्शनमधून जेव्हा वॉटर रिमूव्ह होतं तेव्हा त्याला ते आपण म्हणतो डिहायड्रेशन okay? ओके कोणत्याही प्रोसेसमधून जेव्हा वॉटर रिमूव्ह होईल तेव्हा त्याला ते आपण काय म्हणणार आहोत डिहायड्रेशन सो so, अशा पद्धतीने या ठिकाणी या दोन बॉन्ड्स दोन बॉन्ड्स जेव्हा लिंक होतात याचा कार्बोऑक्झिल याचा एन एच टू कारण बेसिकली या ठिकाणी काय होतंय इकडचं एक इकडचं एक बॉन्ड आहे इथे सी डबल ओ एच आहे आणि इथे सी एन एच टू आहे कळतंय आहे ना मी पुन्हा एकदा ड्रॉ करून दाखवते त्यापेक्षा जेना कळलं असेल ते कॅन स्किप दी व्हिडिओ नो प्रॉब्लम आणि इथे आहे एन एच टू ओके सो आता इथे दुसरा एक बॉन्ड आहे इथे दुसरा एक अमायनो ॲसिड आहे इथे सी डब्लू एच आण आहे आणि इथे आहे एन एच टू ओके सो so, ह्यांच्यामध्ये जेव्हा बॉन्ड तयार होणार तेव्हा याच्यामधून बेसिकली एक वॉटरचा मॉलिक्युल रिलीज होतोय आणि त्याच्यामुळे यांच्यामध्ये बॉन्ड तयार होतो आहे सो हा जो वॉटर मॉलिक्यूल रिलीज झाल्यानंतर जो इथे जो बॉन्ड तयार होतो आहे त्याला आपण म्हणणार आहोत बॉन्ड जे की अमायनो ॲसिड्समध्ये होतो आणि बऱ्याचशा अमायनो ॲसिड्समध्ये अशा पद्धतीने बॉन्ड तयार झाल्यामुळे इथे काय तयार होणार आहे प्रोटीन्स नेक्स्ट आहे हां इन अ पॉलिसेक्राईड द इंडिव्हिज्युअल मोनोसेक्राईड्स आर लिंक्ड बाय अ ग्लायकोसायडिक बॉन्ड अँड धिस बॉन्ड इज ऑल्सो फॉंड बाय डिहायड्रेशन हा बॉन्ड बॉन्डही डिहायड्रेशननेच तयार होतो कसा तयार होतो आपण मगाशीही पाहिलं पुन्हा एकदा पाहूया ते स्ट्रक्चर आपण पाहूया कुठे पुढे गेल्या काय आहे भाई हां मिळालं ओके सो आता या ठिकाणी हे एक आपलं ग्लुकोज स्ट्रक्चर आहे सेम टू सेम असंच जर स्ट्रक्चर आपण या ठिकाणी पण ड्रॉ केलं ओके okay. सो so, या ठिकाणी आहे आपला फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन थर्ड कार्बन फोर्थ फिफ्थ कार्बन आणि या ठिकाणी आहे आपला ऑक्सिजन ओके okay. सो so, आता या ठिकाणी या दोन हे जे दोन आपले बॉन्ड्स आहेत त्याचा फर्स्ट बॉन्ड आणि याचा फोर्थ बॉन्ड यांना आपल्याला लिंक करायचं आहे जसं की या ठिकाणी ओ एच आहे सिमिलरली या ठिकाणी पण ओ एच ग्रुप प्रेझेंट आहे ओ एच खाली असेल तेव्हा ते काय असणार आहे अल्फा ग्लुकोज सेम जर ओ एच आपण वरती घेतला ते काय असणार आहे बीटा ग्लुकोज आता आपण जस्ट अल्फा ग्लुकोजवरती लक्ष देऊया स्वतः इथे जेव्हा ओ एच आहे आणि इथे पण ओ एच आहे मग याच्यामध्ये काय आहे की हा जो एच ओ एच हा जो एवढा भाग आहे तर हा रिमूव होतो आहे म्हणजे या ठिकाणी बेसिकली ओ एच टू रिमूव्ह होते म्हणजे सॉरी एच टू ओ एच टू ओ रिमूव्ह होते म्हणजे वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतोय ओके सो वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह झाल्यामुळे इथे काय होते डिहायड्रेशन रिॲक्शन होतं वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह झाल्यानंतर या ठिकाणी फक्त ओमध्ये मध्ये राहतो बाकी सगळं निघून जातं आणि हा जो बॉन्ड इथे दोन कार्बनच्या दोन मध्ये तयार होणार आहे याला आपण म्हणणार आहोत ग्लायकोसाइडिक बॉन्ड हां त्याच्यानंतर नेक्स्ट कुठे गेलं खूप 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 वेळ लागतो याला ओके सो त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दिस बॉन्ड इज ऑल्सो फॉर्म बाय डिहायड्रेशन दिस बॉन्ड इज फॉर्म बिटवीन टू कार्बन ॲटम्स ऑफ टू एस मोनोसेक्रेट्स आता हे झालं ग्लायकोसायडिक बॉन्डबद्दल नेक्स्ट आहे इन अ न्यूक्लिक ॲसिड अ फॉस्पेट लिंक्स दी थर्ड कार्बन ऑफ वन शुगर ऑफ वन न्यूक्लिओटाईड टू दी फाईव्ह प्राईम याला आपण फाईव्ह प्राईम याला आपण थ्री प्राईम म्हणतो काही जण याला थ्री डॅश फाय डॅशही म्हणतात सो so, तुम्हाला जे हवं तुम्ही ते बोलू शकता सो so, फाईव्ह प्राईम कार्बन ऑफ दी शुगर ऑफ द सक्सेडिंग न्यूक्लिओटाईड आता इथे काय सांगितले आता हा आपला न्यूक्लिओटॅड आहे ओके कारण या ठिकाणी फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे हा शुगर मॉलिक्युल आहे इथे आपला ग्वानायन ग्रुप म्हणजे नायट्रोजनस बेस आहे त्याच्यामुळे हा काय आहे न्यूक्लिओटाईड हा एक न्यूक्लिओटॅड आहे हे आपण डीएनएचं सेगमेंट घेतलेला आहे हे काय आहे आपला डीएनए आणि एवढ्या फक्त सेगमेंटचा आपण इथे विचार करतोय स्व आता इकडचं जे इकडचं जे काय आहे हे या हेलिक्स आहे आणि इकडचं सगळं या हेलिक्स आहे ओके सो आता या हेलिक्समध्ये हेलिक जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये लिंकेज आहेत लिंक आहेत म्हणजे वरती एक थायमिन ग्रुप आहे खाली ग्वान ग्रुप आहे हे एक दोघांना फॉस्पेटच्या ग्रुपने लिंक आहे आता हा एक फॉस्पेटचा ग्रुप आणि हा या ठिकाणी शुगरचा ग्रुप यांच्यामध्ये एक एच टू ओ मॉलिक्यूल निघून जातो डिहायड्रेशन होतं आणि त्याच्यामुळे यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो याला आपण म्हणतो इस्टर बॉन्ड आणि इथे दोन ह्याच्यामध्ये होत असल्यामुळे म्हणजे दोन इस्टर बॉन्ड तयार होत असल्यामुळे याला आपण म्हणणार आहोत फॉस्ट फूड डायस्टर बॉन्ड ओके सो या ठिकाणी दोन तयार होत सो दॅट्स वे आपण याला म्हणणार आहोत फॉस्ट फूड डाय इस्टर बॉन्ड आता इथून जेव्हा आपण वर जातो आहे म्हणजे हे जेव्हा आपण हेलिक्स घेतो आहे तेव्हा अशा पद्धतीने म्हणजे उबे उभे म्हणण्यापेक्षा आपण सरळ घेतलेले आहेत रायबोस सॉरी डिओक्स रॅबोस पण जेव्हा आपली आपण इकडची चेन घेतो आहे तेव्हा आपण उलटे घेतो आहे आपण उलटे का घेतो आहे कारण बेसिकली आपला मोटिव्ह काय आहे की जेव्हा आपण इकडचं एक न्यूक्लिअर न्यू इकडचं एक नायट्रोजनस बेस आणि इकडचं एक नायट्रोजनस बेस जेव्हा आपण जॉईन करणार आहोत तर ते एकाच ठिकाणी जॉईन व्हावा कारण जर आपण सेम स्ट्रक्चर जर सरळ घेतलं सरळ म्हणजे कसं असं घेतलं ओके सरळ जर घेतलं आणि आपण सेम स्ट्रक्चर इथेही असंच ठेवलं तर हा जो नायट्रोजनस बेस आहे कुठे जातो या साईडला जातो मग हे लिंक्ड कसे होणार सो ते लिंक नाही होऊ होऊ शकत आणि दॅट्स वाय आपण याला काय करतोय उलटं घेतोय आणि परत त्याला आपण फ्लिप करतोय म्हणजे आधी वॉटर इमॅज घेतोय आणि मग मिरर इमॅज घेतोय ओके सो त्याच्यामुळे काय होतं येथे सायटोसिन आहे येथे ग्वानाईन आहे सो यांच्यामध्ये काय होणार आहे लिंकेज तयार होणार आहे हॅपी लिंकेज तयार होणार आहे लिंकेज तयार होत असताना हे जे डॉटेड स्ट्रक्चर आहे हे काय आहे हायड्रोजनचे बॉन्ड आहेत ओके सो जेव्हा ॲडिनाइन आणि थायमीनमध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार होतात तेव्हा ते डबल हायड्रोजन बॉन्ड असतात आणि जेव्हा ग्वानाइन आणि सायट्रोजनमध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार होतात तेव्हा ते ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड असतात ओके हा फॅक्ट आहे हे का होतं कशासाठी याला काहीच कारण नाही हे असं असतं म्हणून ते असं आहे ओके सो बेसिकली या ठिकाणी पण एक डायस्टर बॉन्ड तयार होते फॉस्फोडायस्टर या ठिकाणी पण फॉस्फोडायस्टर बॉन्ड तयार होतोय तसं नाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इट इज कॉल्ड फॉस्फोर डायस्टर बॉन्ड कोणामध्ये तयार आहे शुगर आणि फॉस्पेट ग्रुप सो so, तुमच्या मनामध्ये अजूनही एक प्रश्न असा असेल की थ्री प्राईम आणि फाईव्ह प्राईम काय आहे तर बेसिकली हा आपला फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन थर्ड कार्बन आतमध्ये फोर्थ आणि बाहेर फिफ्थ ओके सिमिलरली या ठिकाणी पण फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन थर्ड कार्बन आतमध्ये फोर्थ आणि बाहेर फिफ्थ कार्बन मग आता इथे काय होतंय इथला जो थर्ड कार्बन आहे आणि इथला जो फिफ्थ कार्बन आहे यांच्यामध्ये फॉस्फोडास्ट्रा बॉन्ड तयार झाला बरोबर त्याचबरोबर इथला जो इथला जो फिफ्थ कार्बन आहे आणि इथला जो थर्ड कार्बन आहे यांच्यामध्ये फर्स्ट पोडाएस्ट्रा बॉन्ड तयार झाला मग अशा पद्धतीने इथे जो शेवटचा बॉन्ड आहे म्हणजे आता सपोज की इथून चेन सुरू झाले ओके सपोज की काय झालेलं आहे इथून चेन सुरू झाले याच्यावरती कोणताही बॉन्ड सध्या नाही आहे कारण चेनच तिथून सुरू झालेली आहे मग हा जो एंड आहे हा कुठला आहे फाईव्ह प्राईमवाला झाला बघा ना या ठिकाणी थर्ड कार्बन इथे आतमध्ये फोर आणि बाहेर फिफ्थ कार्बन सो हा एंड कुठला झाला फाईव्ह कार्बनचा सिमिलरली जर आपण इथे पाहिलं लेट मी डिस दिस जर आपण इथे पाहिलं तर इथे कोणता बॉन्ड आहे का कारण ही हा जो टोक आहे तो इथे आहे असं समजा आणि इथे कुठला बॉन्ड अटॅच होतोय का तर नाही अटॅच होत आहे म्हणजे हा एंड काय झाला रिकामा झाला आणि हा कुठला बॉन्ड आहे इथे फर्स्ट सेकंड थर्ड कार्बनचा सो दॅट्स वाय याला आपण म्हणणार आहोत थ्री प्राईम म्हणजे जो वरती बॉन्ड रिकामर होतोय तो कुठला असणार आहे थ्री प्राईमचा या ठिकाणी कुठला असणार आहे फाईव्ह प्राईमचा मग आपल्याला कसं कळणार फाईव्ह आय का थ्री आहे त्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चर पाहावं लागेल की त्या ठिकाणी कुठला कार्बनवरती म्हणजे लूजली सोडलेला आहे कुठे बॉन्डेड नाही केले तर तो असणार आहे तुमचा फाईव्ह का फा, फा फाईव्ह प्राईम सो जेव्हा तुम्ही फाईव्ह प्राईमपासून स्टार्ट कराल तर तुमची चेन चेन कुठे संपणार आहे थ्री प्राईम प्राईमवरती संपणार आहे आणि जेव्हा तुम्ही थ्री प्राईमपासून स्टार्ट कराल चेन कुठे संपणार आहे फाईव्ह प्राईमवरती सो त्याच्यामुळे ही जी चेन आहे तुम्हाला असं फाईव्ह तुम्ह टू थ्री आणि थ्री टू फाईव्ह असं दिलेलं आहे कारण ही ही अशी चेन आहे आणि ही अशी चेन आहे ओके आय होप तुम्हाला कळलं असेल आफ्टर दॅट नेक्स्ट आहे न्यूक्लिक व्हरायटी ऑफ सेकंडरी स्ट्रक्चर्स फॉर एक्झाम्पल वन ऑफ द सेकंडरी स्ट्रक्चर्स एक्झिबिटेड बाय डीएनए इज द फेमस वॅटसन क्रिक मॉडेल तुम्हाला हे मॉडेल पण माहिती असेल बेसिकली जे डीएनएचं डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे जसं की या ठिकाणी दाखवलेलं आहे हेच मॉडेल दिलं होतं वॅटसन आणि क्रिक यांनी दिस मॉडेल सेज दॅट डी एन एक्झिस्ट ॲज अ डबल हेलिक्स या मॉडेलचं काय म्हणणं आहे की डी एन ए कशामध्ये आहे डबल हेलिक्सच्या फॉर्ममध्ये आहे म्हणजेच असं आहे दोन हेलिक्स आहेत हे एक हेलिक्स हे एक हेलिक्स डबल हेलिक्स ओके आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द टू स्ट्रँडस ऑफ पॉलिन्युक्लिओटाईड आर अँटी पॅरॅलल दोघं कसे आहेत अँटी पॅरॅलल आहेत हे फाईव्ह टू थ्री प्राईम आहे हे थ्री प्राईम टू फाईव्ह प्राईम आहे म्हणजे कसे आहेत उलटे सुलटे आहेत आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द बॅकबोन इज फॉंड बाय शुगर फॉस्पेट शुगर चेन सो आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं बॅकबोन म्हणजे काय हे जे ज्याच्यावरती ही चेन तयार होते तो काय आहे फॉस्पेट ग्रुप आहे आणि शुगर ग्रुप आहे हे पुढे आडिनॅन गुआण्या तर आपण जोडणार आहोतच पण बेसिकली स्ट्रक्चर कशाच्या आधारावरती तयार होते फॉस्पेट ग्रुप आणि शुगर ग्रुप कारण हे दोन महत्त्वाचे आहेत पुढे डी एन ए आहे म्हटल्यानंतर न्यूक्लिक न्यूक्लिओटॅड जोडणं भागच आहे मग ते न्यूक्लिक न्यू नायट्रोजन बेस कोणता आहे ग्वानायना असेल ॲडिनाय असेल थायमिन वॉटेवर असेल पण बेसिक स्ट्रक्चर काय आहे शुगर आणि फॉस्पेट ग्रुप असला पाहिजे मग पुढे काय का होईना ओके कारण त्याच्यामुळेच इथे फॉस्फोडायस बॉन्ड तयार होऊन हे या हे जे दोन दोन न्यूक्लिओटॅड आहेत तर ते जोडले जात आहेत ओके सो बॅकबोन काय आहे शुगर ग्रुप आणि फॉस्पेट ग्रुप आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द नायट्रोजन बेसेस आर प्रोजेक्टेड मोर ऑर लेस परपेंडिक्युलर टू द बॅकबोन बट फेस इन सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे जे नायट्रोजनस बेस आहेत ते कसे आहेत याला थोडेसे परपेंडिक्युलर आहेत या फ काय म्हटलं आपण त्याला बॅकबोनला ओके सो नेक्स्ट आहे ए अँड जी ऑफ वन स्ट्रँड कंपल्सरी बेस पेअर विथ टी अँड सी अँड रेस रेस्पेक्टिव्हली म्हणजे ए नेहमी टीसोबतच बॉन्ड तयार करणार म्हणजे अडिनाईन आणि थायमिनचाच बॉन्ड तयार होणार आणि ग्वानायन आणि सायट्रोसानचाच बॉन बॉन्ड तयार होणार सो ऑन दी अदर स्टँड दुसऱ्या स्टँडवरती म्हणजे एका स्टँडवरती असणार आहे ॲडिनाईन दुसऱ्या स्टँडवरती असणार आहे थायमिन त्याच्यानंतर पुन्हा पहिल्या स्टँडवरती असणार आहे ग्वानाइन दुसऱ्या स्टँडवरती असणार आहे सायटोसिन ओके देर आर टू हायड्रोजन बॉन्ड्स बिटवीन ए अँड टी अँड थ्री हायड्रोजन बॉन्ड्स बिटवीन जी अँड सी हे आपण मगाशीही पाहिलेलं आहे इच स्ट्रँड अॅपियर्स लाइक अ हेलिकल स्टुअर केस आणि इच स्टेप ऑफ असेंट इज रिप्रेझेंटेड बाय अ पेअर ऑफ बेसेस एट इच स्टेप ऑफ ॲसेंट द द स्ट्रँड टर्न्स थ्री सिक्स्टी डिग्री तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हा स्ट्रँड कसा टर्न झालेला आहे पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्रीने या ठिकाणी टर्न झालेला आहे ओके आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके सो वन फुल टर्न ऑफ हेलिकल स्ट्रँड वुड इन्वॉल्व्ह टेन स्टेप्स और टेन बेस्ट पिअर आता या ठिकाणी एक टर्न घ्यायच्या आधी म्हणजे याच्यामध्ये किती असणार आहेत एका स्टँडवरती टेन बेस पेअर असणार आहेत म्हणजे एक ए मग टी मग ए एक् टी अशा पद्धतीने या ठिकाणी टेन असणार आहेत नायट्रोजनस बेस पुन्हा या हेलिक्सवरती पण टेन असणार आहेत असे मिळून एका टनमध्ये किती असतात ट्वेंटी नायट्रोजन बेस असतात पुन्हा एकदा पहा या हेलिक्सवरती टेन असणार आहेत आणि याच्या अपोजिट कुठे असणार आहे या हेलिक्सवरती असणार आहे सो इकडे टेन आणि इकडे टेन असे मिळून एकूण ट्वेंटी नायट्रोजनस बेस एका टनमध्ये प्रेझेंट असतात ओके आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अटेम्प्ट ड्रॉइंग अ लाईन डायग्राम द पिच वूड बी थर्टी फोर अँगस्ट्रॉंग आता या ठिकाणी जो पिच असणार आहे पिच म्हणजे काय तर uh, हा जो हे जे एवढी लेंथ या uh, या या आहे याला आपण म्हणणार आहोत पिच म्हणजे या स्ट्रँड या टर्नपासून या टर्नपर्यंत किती असणार आहे थर्टी फोर आंकस्ट्राँग नेक्स्ट आहे द रेस पर बेस वुड बी थ्री पॉईंट फोर अँगस्ट्राँग दोन बेसमधला म्हणजे या ठिकाणी आहे ॲडी नाईन हा, हा ही आपली चेन आहे ओके okay. या ठिकाणी आहे ॲडी नाईन या ठिकाणी आहेत सपोज की ग्वानाइन आहे सो यांच्या दोघांमधलं जे अंतर असणार आहे दोन नायट्रोजनस बेसमधलं ते किती आहे थ्री पॉईंट फोर अँगस्ट्राँग ओके अँगस्ट्राँग म्हणजे काय वन इन टू टेन टू द पावर मायनस टेन मीटर सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दिस फॉर्म ऑफ डी एन ए विथ द अबो मेन्शन सायलेंट फीचर्स इज कॉल्ड एज बीटा डी एन ए आणि हा जो फॉर्मॅट आपण पाहिला की त्याच्यामध्ये थ्री पॉईंट फोर अँगस्ट्रॉंग डिस्टन्स असणार आहे दोन नायट्रोजनस बेसमध्ये एका टनची लेन्थ थर्टी फोर अँगस्ट्रॉंग असणार आहे एका टनमध्ये टेन नायट्रोजनचे बेस असणार आहेत तर हे सगळे फीचर्स कोणाचे आहेत बीटा डी एन एचे म्हणजे मग सॉरी बी डी एन एचे म्हणजे मग ए डी एन ए सी डी एन ए डी एन ए पण असतं का तर हो असतं अशा पद्धतीने ए डी एन ए पण असतं बी बी तर आहेच सी पण असतं डी पण असतं त्याच्यानंतर झेड डी एन ए असतं ओके सो अशा पद्धतीने हे पण डी एन ए असतात पण आता आपण टोटली बी डी एन ए पाहणार आहोत बाकीचे डी एन ए जे की डझनपेक्षा पण जास्त आहेत ते आपण पाहणार आहोत नेक्स्ट आपल्या स्टँडर्डमध्ये त्यानंतर नेक्स्ट आहे डायनामिक स्टेट ऑफ बॉडी कॉन्स्टिट्युन्स कॉन्सेप्ट ऑफ मेटाबॉलिझम मेटाबॉलिझमची थोडक्यात आयडिया आपण सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट चॅप्टरमध्ये लिव्हिंग वर्ल्डमध्ये घेतलेली आहे की मेटाबॉलिझमचे दोन प्रकार असतात कॅटाबॉलिझम आणि एनाबॉलिझम तेच आता आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वॉट वी हॅव लन टिल नाव इज दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स थ्री इटर सिंपल बॅक्टेरियल सेल अ प्रोटोझोअन अ प्लांट ऑर अँड अॅनिमल कंटेंट थाउजंड्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जसं की आपण पाहिलेलं आहे कोणत्याही सेलमध्ये मग ते सिंगल सेल असेल किंवा प्रोटोझोआचा सेल असेल ॲनिमल्स असेल प्लांट्स असेल कोणत्याही इम ऑर्गॅनिझमचा सेल असो त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स प्रेझेंट असतात अँड दीज कंपाऊंड्स ऑर बायोमॉलिक्यूल्स आर प्रेझेंट इन सर्टन कॉन्सन्ट्रेशन्स फॉर एक्झाम्पल मग ते मोल्स पर सेल असेल किंवा मोल्स पर लिटर असेल ओके सो वन ऑफ दी ग्रेटेस्ट डिस्कवरीज Ever made was the was the observation that all these biomolecules have a turnover. Turnover means क्या efficiency से a enzyme efficiency molecule efficiency Okay, so this means that they are constantly being changed into some other uh, biomolecules and also made from. सम ऑदर बायोमॉलिक्युल्स म्हणजे बेसिकली यांच्यामध्ये सतत आता एका बायोमॉलिक्युलपासून दुसरा बायोमॉलिक्युल तयार होणार दुसऱ्यापासून तिसरा तयार होणार अशा पद्धतीने हे चालू असतं दिस ब्रेकिंग अँड मेकिंग इज थ्रू केमिकल रिॲक्शन्स कॉन्स्टंटली ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि या सगळ्या रिॲक्शन्सला आपण म्हणतो मेटाबॉलिझम सो फॉर एक्झाम्पल इच ऑफ द मेटाबॉलिक रिॲक्शन रिझल्ट इन द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ बायोमॉलिक्युल्स सो इच ऑफ द जे काही या ठिकाणी केमिकल रिॲक्शन्स आहेत तर त्याच्यापासून पुढे काय होणार आहे बायोमॉलिक्युल्स मिळणार आहेत फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर फ्यू एक्झाम्पल्स फॉर सच मेटाबॉलिक ट्रान्सफॉर्मेशन जसं की या ठिकाणी आहे रिमूवल ऑफ कार्बन डायऑक्साईड फ्रॉम अमायनो ॲसिड्स मेकिंग अन अमायनो ॲसिड इन टू अन अमाइन सो जेव्हा आपण अमायनो ॲसिड्समधून कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह करणार तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी अमाइन ग्रुप मिळणार आहे रिमूवल ऑफ अमाइन अमायनो ग्रुप इन अ न्युक्लिओटॅट बेस हायड्रोलायसिस ऑफ अ ग्लायकोसायडिक बॉन्ड इन अ डायसेक्रेट्स एक्सेट्रा हे काय आहेत मेटाबॉलिझम काय असतं किंवा मेटाबॉलिक रिॲक्शन्स काय असतं त्याचे एक्झाम्पल्स ओके जसं की न्युक्लिओटॅट बेसमधून अमायनो ग्रुप बाहेर काढणं ग्लायकोसायडिक बॉन्डचं हायड्रोलायसिस करणं या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात वी कॅन डीज टेन्स अँड थाउजंड्स ऑफ सच एक्झाम्पल्स मेजॉरिटी ऑफ दिज मेटाबॉलिक रिॲक्शन डू नॉट अकर इन आयसोलेशन बट आर ऑलवेज लिंक टू सम अदर रिॲक्शन्स सो हे काय आयसोलेशनमध्येच होतं असं काय नाही आहे तर बेसिकली जे आपल्या बॉडीसाठी आवश्यक आहे तर त्या रिॲक्शन्समधून ते आपल्या बॉडीला मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो सो इन द ऑदर वर्स मेटाबोलाइट्स आर कन्वर्टेड इनटू ईच ऑदर इन अ सिरीज ऑफ फ्लिंट रिॲक्शन्स कॉल्डस मेटाबॉलिक पाथवे जसं की आपण आपल्या बॉडीमध्ये जर पाहिलं एक्झाम्पल घेतलं तर बॉडीमध्ये एनर्जी तयार होते जेव्हा एनर्जी तयार होते सगळ्यात पहिल्यांदा ग्लायकोलायसिस होतं ते सायटोप्लाझममध्ये होतं ग्लायकोलालिस्टच्या ग्लायकोलायसिसच्या सुरू शेवटी आपल्याला दोन पायरोवेट मिळतात किंवा दोन पायरोविक ॲसिडचे मॉलिक्युल्स मिळतात त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला ॲसेटल कुएनझायम मिळतं मग त्या ॲसेटेल एन्झाईम क्रेप सायकलमध्ये जाणार त्या क्रेप सायकल मायटोगॉन्ड्रेमध्ये होणार त्याच्यानंतर पुन्हा आर होणार तर अशा पद्धतीने या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या कशा आहेत लिंक्ड आहेत याला आपण म्हणणार आहोत मेटाबॉलिक पाथवे सो दीज मेटाबॉलिक पाथवे आर सिमिलर टू दी ऑटोमोबाईल ट्रॅफिक इन सिटी दिज पाथवेज आर इधर लिनियर ऑर सर्क्युलर हे जे पाथवेज आहे ते इधर लिनियर आहे किंवा सर्क्युलर असू शकतात डिपेंड अपॉन की रिॲक्शन कशी आहे नेक्स्ट आहे दीज पाथवेज क्रॉसेस इच ओदर दॅट इज द ज्याप्रमाणे ट्रॅफिक जंक्शन वगैरे असतात त्याप्रमाणे या रिॲक्शन्समध्ये पण पाथवेज असतात फ्लो ऑफ मेटाबोलाईट्स थ्रू मेटाबॉलिक पाथवे हॅज अ डेफायनाईट रेट अँड डायरेक्शन लाईक ऑटोमोबाईल ट्राफिक ज्याप्रमाणे ऑटोमोबाईल ट्राफिकमध्ये एक पर्टिक्युलर डायरेक्शन ठरलेली आहे एक पर्टिक्युलर टाइम पिरियड ठरलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पण हे जे मेटाबोलाइट्स आहेत त्यांच्यासाठी पण मेटाबॉलिक पाथवेसाठी एक डिफायनाईट रेट ठरलेला आहे की या या टाईममध्येच ही रिॲक्शन होणार आणि त्यासोबतच डायरेक्शन पण ठरलेली आहे की कोणत्या डायरेक्शनमधून जायचं जसं की फॉर एक्झाम्पल एनर्जीचं मग अशा पण एक्झाम्पल घेतलं होतं त्यामध्ये आपण सायटोप्लाझममध्ये मायटोकॉन्ट्रेमध्ये जातो आहे उद्या असं होईल की क्लायकोलायसिस जे आहे ते मायटोकॉन्ट्रेमध्ये होईल असं होऊ शकतं का तर नाही कारण डायरेक्शन ठरलेली आहे की सायटोप्लाझममधूनच मायटोकॉन्ट्रेमध्ये जायचं आहे त्याच्यानंतरच जे पण एनर्जी वगैरे तयार होईल ते आपल्या बॉडीमध्ये पसरवायची आहे सो हे सगळं ठरलेलं आहे सो धीस मेटाबॉलिक फ्लो इज कॉल्ड एज डायनेमिक स्टेट ऑफ बॉडी कॉन्सिक्युन्स आणि याला असं आपण डायनॅमिक स्टेट म्हणतो वॉट इज इम्पॉर्टंट इज दॅट

अनदर फीचर ऑफ दी दिज मेटाबॉलिक रिॲक्शन्स इज दॅट एव्हरी केमिकल रिॲक्शन इज अ कॅटलाइज रिॲक्शन प्रत्येक रिॲक्शन जी आपल्या बॉडीमध्ये होणार आहे मोस्टली त्यासाठी कॅटलाइज कॅट कॅटलायसिस केलं जातं किंवा कॅटलाइस्ट वापरलं जातं कॅटलाइस्ट म्हणजे काय तर असा एक सबस्टन्स की जो रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही फक्त रिॲक्शनचा रेट वाढवण्यासाठी हेल्प करतं फॉर एक्झाम्पल त्यासाठी ॲज अ कॅटलाइस्ट म्हणून आपल्या बॉडीमध्ये काय आहेत व्हेरियस एन्झाईम्स आहेत ते ॲक्सेस रिॲक्शन्समध्ये रिॲक्टन किंवा प्रोडक्ट म्हणून बाहेर वगैरे येत नाहीत तर ते फक्त रिॲक्शनचा स्पीड वाढवायला हेल्प करतात फक्त रिॲक्शन लवकर व्हावी यासाठी हेल्प करतात ओके आ, सो जेव्हा कॅटलाईट्स वापरलं जातं तर तेव्हा एनर्जी लवकर होते ओके त्याच्यामुळे आपल्या बॉडीची एन सॉरी रिॲक्शन लवकर होते त्याच्यामुळे आपल्या बॉडीची एनर्जी कमी जाते सो एनर्जीचा या ठिकाणी जो लॉस होतो आहे तो आपण प्रिवेंट करू शकतो आणि त्याच्यामुळे कमी एनर्जीमध्ये जास्तीत जास्त रिॲक्शन्स आपल्या बॉडीमध्ये होऊ शकतात सो दॅर so, इज अ दॅर इज नो अनकॅटलाइज्ड मेटाबॉलिक कन्व्हर्जन इन लिव्हिंग सिस्टम कोणतीही अशी रिॲक्शन नाही आहे की जे विदाऊट कॅटलाइज होते ओके हां असं नाही की रिॲक्शन शिवाय होऊच शकत नाही आहे असं काही नाही आहे रिॲक्शन शिवाय पण होऊ शकते पण त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी लागते आणि एवढी एनर्जी तर फक्त जर फक्त रिॲक्शनसाठी गेली तर परत आपली बॉडी काम कसं करणार ओके सो so दॅट्स वाय आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक रिॲक्शनला स्वतःच्या कॅटलाइज दिलेले आहेत Uh, बद्दल आपण नंतर पाहणार आहोतच सो इवन कार्बन डायऑक्साईड डिझॉल्विंग इन वॉटर अ फिजिकल प्रोसेस इज अ कॅटलाइज रिॲक्शन इन लिव्हिंग सिस्टीम जरीही आपल्या बॉडीमध्ये कार्बन डायऑक्साईडला पाण्यामध्ये डिझॉल्व करायचं असेल ही आपले मदे, मदे करा एक नॉर्मल फिजिकल प्रोसेस आहे बट तरीही uh, त्यासाठी देखील आपल्या बॉडीमध्ये काय आहेत कॅटलाइज प्रेझेंट आहेत ते कॅटलाइज विच हेस्टिन दी रेट ऑफ अ गिव्हन मेटाबॉलिक कन्वर्जेशन आर ऑल्सो प्रोटीन्स आणि हे जे कॅटलाइस्ड आहेत की जे रिॲक्शनचा रेट वाढवणार आहेत ते पण काय आहेत एक प्रकारचे प्रोटीन्स आहेत दिस प्रोटीन विथ कॅटलायटिक पॉवर आर कॉल्ड एज एन्झाइम्स आणि हे प्रोटीन्स की ज्यांच्यामध्ये कॅटलायसिस करण्याची पॉवर आहे त्यांना आपण म्हणणार आहोत एन्झाइम्स सिम्पल सो हे एन्झाइम्स आपल्या बॉडीमध्ये असतात ज्या ठिकाणी डायजेस्टिव्ह एनझायम्स किंवा ज्या ठिकाणी डायजेस्टिव्ह रिॲक्शन होणार आहेत त्या ठिकाणी असतं आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये पण बरेचसे रिॲक्शन होतात ओके सो प्रत्येक ठिकाणी या एक अ कॅटलाइस म्हणून एन्झाईमचा वापर होणार आहे आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेटाबॉलिक बेसिस फॉर लिव्हिंग

सिंपलपासून कॉम्प्लेक्स प्रोटीन्स सिंपलपासून कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स तयार करणं हे अॅनाबॉलिक प्रोसेस आहे आणि कॉम्प्लेक्सपासून सिंपल तयार करणं हे कॅटाबॉलिक प्रोसेस आहे आता कॅटाबॉलिक ॲनाबॉलिक काय आहे ते आपण पुढे पाहतोय द फॉर्मर केसेस आर कॉल्ड बायो सिंथॅटिक पाथवेज ऑर ॲनाबॉलिक पाथवेज द लेटर कॉन्स्टिट्युएंट डिग्रेडेशन अँड हेन्स आर कॉल्डस कॅटाबॉलिक पाथवेज सो बेसिकली अॅनाबॉलिक पाथवेज ॲज एक्सपेक्टेड कन्झ्युम एनर्जी कारण ॲनाबॉलिकमध्ये काय होणार आहे सिम्पल स्ट्रक्चरपासून कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार होणार आहे सो ऑबियसली आपण उलटं चाललेल्या आहे प्रवाहाच्या उलट दिशेने चाललेलो आहोत त्यामुळे या ठिकाणी एनर्जी कन्झ्युम केली जाते आपल्या बॉडीमध्ये एनर्जी खूप जास्त प्रमाणामध्ये वापरली जाते ॲसेम्बलिंग ऑफ अ प्रोटीन फ्रॉम अमायनो ॲसिड रिक्वायर्स एनर्जी इनपुट अमायनो ॲसिड्सपासून प्रोटीन तयार होणं याला पण एनर्जी लागणार आहे नेक्स्ट आहे ऑन दी ऑदर हँड कॅटाबॉलिक पाथवेज लीड टू रिलीज ऑफ एनर्जी बट जर आपण दुसरीकडे पाहिलं तर कॅटाबॉलिक पाथवेजमध्ये काय होणार आहे एनर्जी रिलीज केली जाणार आहे ॲनाबॉलिक म्हणजे काय मेकिंग आणि कॅटाबॉलिक म्हणजे काय ब्रेकिंग सो ब्रेकिंग करण्यासाठी एनर्जी ऑब्वियसली रिलीज होणार आहे आणि काहीतरी तयार करायचं असेल तर एनर्जी कन्झ्युम केली जाणार आहे सो दॅट्स वाय अनॅनाबॉलिकमध्ये एनर्जी कन्झ्युम होते आणि कॅटाबॉलिकमध्ये एनर्जी रिलीज होते सो कॅटाबॉलिकचं एक्झाम्पल आहे वेन ग्लुकोज इज डिग्रेडेड टू लॅक्टिक ॲसिड आर स्केलेटल सिस्टम त्या तर तर त्याप्रसंगी एनर्जी काय होते रिलीज होते सो so, तुम्ही जर एनर्जीची सायकल पाहिली असेल तर जेव्हा आपल्या बॉडीमध्ये पुरुषा प सॉरी पुरेशा पुरेशा प्रमाणामध्ये ऑक्सिजन नसतं तर तेव्हा ग्लुकोज जे आहे तर ते एनर्जी तयार करताना लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतं आणि लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्वर्ट झाल्यामुळे याच्यामधून ऑब्वियसली एनर्जी रिलीज होते बट ती खूप कमी अमाऊंटमध्ये होते पण एनर्जी रिलीजच होते सो दॅट्स वाय ही काय आहे एक प्रोसेस आहे द मेटाबॉलिक पाथवे फ्रॉम ग्लुकोज टू लॅक्टिक ॲसिड विच ऑकर्स इन टेन मेटाबॉलिक स्टेप्स कॉल्ड एज ग्लायकोलायसिस सो जेव्हा आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन कमी असेल किंवा कोणतेही कोणतेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे ॲनाबॉलिक रेस्पिरेशन दाखवतात त्यांच्यामध्ये जेव्हा ग्लुकोजपासून लॅक्टिक ॲसिडपर्यंत प्रोसेस होते तर त्याच्यामध्ये टेन मेटाबॉलिक स्टेप्स असतात ज्याला आपण म्हणतो ग्लायकोलायसिस लिविन ऑर्गॅनिझम हॅव लर्न टू ट्रॅप दिस एनर्जी लिबरेटेड ड्युरिंग द डिग्रेडेशन अँड स्टोअर इट इन द फॉर्म ऑफ केमिकल बॉन्ड्स सो बेसिकली जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये अशी सिस्टीम आहे की ते काय करतात ही जी लिबरेट झालेली झालेली एनर्जी आहे कॅटाबॉलिक कॅटाबॉलिझमच्या वेळेस जी लिबरेट झालेली एनर्जी आहे तर ती बॉडीमध्ये uh, वगैरे स्टोअर करून ठेवली जाते इन द फॉर्म ऑफ केमिकल बॉन्ड्स ॲज अँड वेन नीडेड दी धिस बॉन्ड एनर्जी इज युटिलाइज फॉर बायोसिंथेटिक ऑस्मोटिक अँड मेकॅनिकल वर्क दॅट वी परफॉर्म आणि जेव्हा आपल्याला एनर्जीची आवश्यकता असेल तेव्हा ही एनर्जी वापरली जाते द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म ऑफ एनर्जी करन्सी इन लिव्हिंग सिस्टम्स इज द बॉन्ड एनर्जी इन अ केमिकल कॉल्ड ॲज ॲडिनोसाइन ट्रायफॉस्पिट ज्याला आपण ए टी पी म्हणतो जे की मायटोकॉन्ट्रियामध्ये प्रेझेंट असतं आणि जेव्हाही कधी आपल्याला एनर्जी हवी असेल तर तेव्हा या याच्यामधून uh, आपण एनर्जी काय करणार आहोत घेणार आहोत नेक्स्ट आहे How do living organisms derive their energy, and what uh, strategies have they in, uh, evolved? So, how do they store this energy in the form of in, in what form, and how do they convert the energy into work? So, ये चा बदलते सभी उत्तरा तुम्हारा bio energy energetics मध्ये में तीन जैकेट twelfth standard So, you जैसे नहीं बैठता okay? Uh, next आहे. Uh, that is the living state. हा खूप महत्त्वाचा पॅरॅग्राफ आहे याच्यामधून बरेचसे सी क्यूज तयार होऊ शकतात सो ते एमसीक्यूज पण आपण पाहणार आहोत आणि याच्यानंतर जो एनझाईमचा पार्ट आहे तो आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण हा व्हिडिओ प्रचंड मोठा झाला आहे आणि डॅट्स वाय आपण एन्झाइम पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण अजून एनझाईम पण खूप डिटेलमध्ये टॉपिक आहे अस स्टार्ट विथ द लिव्हिंग स्टेट ॲट धिस लेवल यू मस्ट अंडरस्टँड दॅट टेन्स अँड थाउजंड्स ऑफ केमिकल कंपाऊंड्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॉल्ड कॉलडस मेटाबोलाइट्स ऑर बायोमॉलिक्यूल्स आर प्रेझेंट ॲट कॉन्सन्ट्रेशन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इच ऑफ दॅम सो आतापर्यंत तुम्हाला कळलेलं आहे की आपल्या बॉडीमध्ये मोर दॅन थाउजंड्स ऑफ केमिकल कंपाऊंड्स आहेत ज्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन वगैरे होत असते सो फॉर एक्झाम्पल द ब्लड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्लुकोज इन अ नॉर्मल हेल्दी इंडिव्हिज्युअल इज फोर पॉईंट फाईव्ह टू फाईव्ह पॉईंट झिरो ओके सो so, तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर ॲक्च्युली जे नवीन एन सी आर टीज आहेत त्यांच्यामध्ये हाच नंबर फोर पॉईंट टू टू सिक्स पॉईंट वन पर लिटर असा दिलेला आहे सो आय गेस की तुम्ही नवीन एन सी आर टी बघितली असेल किंवा नसेल पाहिली तर तो नंबर मार्क करून घ्या कारण जुन्यापेक्षा नवीन एन सी आर टीमध्ये हा नंबर जास्त चांगला आहे जो की तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता जुन्या एन सी आर टीमध्ये हा नंबर फोर पॉईंट फाईव्ह आहे बट नवीन एन सी आर टीमध्ये फोर पॉईंट टू uh, मिलीमोल पर लिटर असा आहे सो दॅट्स वाय तुम्ही तो नंबर मार्क करून घ्या नेक्स्ट आहे वाईल्ड डॅट ऑफ दी हॉर्मोन्स जो की तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो आहे नेक्स्ट आहे वाईल्ड डॅट ऑफ द हॉर्मोन्स वुड बी नॅनोग्राम्स ऑर मिली एम एल ओके एम एलमध्ये हे पण नाही दिलं या ठिकाणी ओके हो जाऊ दे नेक्स्ट आहे द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट ऑफ बायोलॉजिकल सिस्टम इज दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एक्झिस्ट इन अ स्टेडी स्टेट कॅरेक्टराईजड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ इच ऑफ दीज बायोमॉलिक्यूल्स सो प्रत्येक ऑर्गॅनिझम जो आहे तो स्टेडी स्टेटमध्ये प्रेझेंट असतो दीज बायोमॉलिक्युल्स आर इन अ मेटाबॉलिक फ्लक्स मेटाबॉलिक फ्लक्स म्हणजे काय तर फंक्शन जो की जे की आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअसली होत असणार आहे ओके होत राहतं सो एनी केमिकल और फिजिकल प्रोसेस मूज स्पॉन्टॅनि स्पॉन्टॅनियसली टू इक्विलिब्रियम इक्विलिब्रियम म्हणजे काय स्टेबिलिटी बॅलन्स म्हणजे थोडक्यात डेथ ओके मरणं सो द स्टेडी स्टेट इज अ नॉन इक्विलिब्रियम स्टेट आपण मग काय पाहिलं आपली बॉडी कशी आहे स्टेडी स्टेटमध्ये आहे स्टडी स्टेट कसं आहे नॉन इक्विलिब्रियम आहे कारण आपली बॉडी जिवंत आहे तेव्हा ऑब्वियसली ती नॉन इक्विलिब्रियममध्ये असायला पाहिजे कारण इक्विलिब्रियमचा अर्थ काय आहे डेथ किंवा स्टील uh, स्टेबल एकदम ओके सो आपली बॉडी कशी आहे नॉन स्टेबल आहे नॉन इक्विलिब्रियममध्ये आहे आणि स्टेडी स्टेटमध्ये आहे सो हे सेंटेन्स खूप महत्वाचं आहे की आपली बॉडी कशी आहे किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी कशी आहे स्टेडी स्टेटमध्ये आहे बट नॉन इक्वेलिब्रियममध्ये आहे सो वन शूड रिमेंबर फ्रॉम फिजिक्स दॅट सिस्टम्स ऑफ इक्विलिब्रियम के नॉट परफॉर्म वर्क सो आपण फिजिक्समध्ये पाहिलेलं आहे की फिजिक्समध्ये इक्विलिब्रियम जर आपण फोर्ससाठी पाहिलं तर नेट फोर्स झिरो म्हणजे काय असतं इक्विलेब्रियम असतं ओके सो okay? so, याचा अर्थ काहीतरी तर इक्विलेब्रियमवरती ऑब्जेक्ट कोणतंही काम करत नाही सो so, इक्विलिब्रियम म्हणजे काय थोडक्यात डेड स्टेट ओके सो डेड स्टेटमध्ये आहोत का सध्या okay? so, आपण तर नाही आपण कसे आहोत नॉन इक्ब्रियममध्ये आहोत सो दे आर फॉर इन ऑर्गॅनिझम इज अ नॉन इक्विलिब्रियम स्टेडी स्टेट टू ॲबल टू बी एबल टू परफॉर्म वर्क ओके सो ही बोर्डमधली लाईन पण खूप महत्त्वाची आहे नेक्स्ट लिव्हिंग प्रोसेस इज अ कॉन्स्टंट एफर्ट टू प्रिव्हेंट फॉलिंग इन टू इक्वलिब्रियम सो एखादा ऑर्गॅनिझम लिविंग आहे याचा अर्थ काय आहे की तो कशामध्ये आहे नॉन इक्वलिबियममध्ये आहे सो दिस इज अचीव्ड बाय एनर्जी इनपुट मेटाबॉलिझम प्रोवाइड्स अ मेकॅनिझम फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी मेटाबॉलिझममधून आपल्याला एनर्जी मिळते म्हणजे मेटाबॉलिझमच्या प्रोसेसमुळे एनर्जी मिळते आणि हे इज द लिव्हिंग स्टेट अँड मेटाबॉलिझम आर सिनोनिमस आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की एखादा ऑर्गॅनिझम जिवंत का आहे त्याच्यामध्ये रिॲक्शन्स होत आहेत म्हणजेच मेटाबॉलिझम होत आहे सो दॅट्स वाय मेटाबॉलिझम आणि लिव्हिंग स्टेट हे काय आहे सिनोनिमस आहे विदाऊट मेटाबॉलिझम देअर कॅनॉट बी अ लिव्हिंग स्टेट जर मेटाबॉलिझमच नाही झालं तर ते लिव्हिंग असेल का नाही मेटाबॉलिझम नाही होत आहे याचा अर्थ रिॲक्शन्स नाही होत आहेत रिॲक्शन्स नाही होत आहेत एनर्जी नाही मिळत आहे एनर्जी नाही मिळत आहे सो दॅट ऑर्गॅनिझम इज नॉट अ लाईफ ओके तर अशा पद्धतीने आपण कसे आहोत नॉन इक्वलेबोरियम स्टेट स्टेटमध्ये आहोत हे खूप महत्त्वाचं आहे आणि ब्लड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्लुकोज किती आहे फोर पॉईंट टू टू सिक्स पॉईंट वन ओके सो हे जे दोन पॉईंट्स आहेत ते महत्त्वाचे आहेत सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी इन नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एनझायम्स कंप्लीट करणार आहोत सो थँक यू बाय